सत्रहवा दशक आपण सुरू करतो। सुरुवातीला आपण पाहिलं होतं की 10 समासांचा एक दशक आणि समास म्हणजे अध्याय। समास या शब्दाचा अर्थ काय? महत्त्वाचं असं थोडक्यात सांगणं, त्याला समास म्हणतात। मग हे 10 समास, छोटे छोटे 10 अध्याय आणि असे 20, म्हणजे 20 दशक 200 समास ग्रंथ पहावा सावकाश, सावकाश ग्रंथ पहा। इथे तर आता दुसरा जो आपण समास वाचणार आहे श्रवण निरूपण, तेव्हा तर त्यांनी आपल्याला थांबा थांबा ऐका ऐका असे सुरुवात केलेली आहे। आपण पहिला दशक सुरू करूया, दासबोध दशक 17। प्रकृती पुरुष हे त्या दशकाचं नाम आहे आणि समास पहिला त्याचं नावही प्रकृती पुरुष आहे। आता वाचूया जरा। निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळा पर जो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानाचा षडगुणेश्वरू, शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरू, नाना पिंडी जीवेश्वरू, त्यास भासती प्राणीमातृ लान तोर, देह देऊळामध्ये बैसला, न भजता मारितो देहाला, म्हणून त्याच्या भेणे तयाला भजती लोक, चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे राऊळे, जितुके देऊळे तितुके सगळे कळली पाहिजे, ऐसा अगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा तुची जाणसे। इथे थांबूया। प्रकृती आणि पुरुष, ब्रह्म आणि माया, आता प्रकृती पुरुष सांख्यवादी जे लोक आहेत जे देव मानत नाहीत, प्रकृती आणि पुरुष, पुरुष म्हणजे जो सगळ्याचा निर्माता, ज्याला ब्रह्म आणि माया, प्रकृती म्हणजे एका अर्थाने माया, याची शक्ती, पुरुषाची शक्ती हे सगळं निर्माण करायची, जशी ब्रह्माची शक्ती माया ती तशी आहे आणि नाही, ब्रह्मापासून निर्माण झाली, आपल्याला सगळीकडे ती भासते आणि मुख्य म्हणजे काय, सगळं जीवनच आपलं मायेत चाललेलं आहे, त्याच्या पलीकडे जे जातात ते खरे ब्रह्माचे किंवा आपण ज्याला म्हणतो आत्म्याचे परमात्म्याचे उपासक असतात। निश्चळ ब्रह्मी चंचळ माया, ब्रह्म निश्चळ आहे, निश्चळ म्हणजे चलन नाही वळण नाही, म्हणजे अचल म्हणतो ना तसं न हलणारं, त्याच्यात काही बदल होत नाही ब्रह्माच्यात। हा कन्सेप्ट खरं समजायला फार सोपा आहे विचार केला तर, सगळंच ब्रह्म आहे हे लक्षात ठेवा, म्हणजे ब्रह्मापासून सगळं निर्माण झालं पण ते निर्माण होताना ब्रह्म सगळ्यांच्यात शिरलं। आपण नेहमी म्हणतो विश्वम, आधी विश्व तयार झालं, विष्णू, त्या विष्णू म्हणजे त्या विश्वात प्रकट झाला, व षटकारो, मग त्याचं तुम्ही जय जयकार करा, मंत्र म्हणा, पूजा करा, यज्ञ करा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण विश्व निर्माण झालं आणि त्याच्यात विष्णू शिरला असं नाही आहे, विष्णूंनी आपल्यातून जग निर्माण केलं। मागे आपण एक उदाहरण बघितलं होतं की रात्रीची वेळ आहे, अमावस्याही असेल आणि एक माणूस एकटा चालतो आहे, त्याला भय वाटलं, मग त्यांनी काय करायचं, कोणीच आजूबाजूला नाही आहे, अशा वेळेला पाचोळा जो आहे वाळलेली पानं त्याच्यावर पाय पडला की त्याला वाटतं कोणीतरी आलं मागं, ना वाजे पाऊलं आपुले म्हणे मागे कोण आले, हे तसं आहे, मग घाबरतो, मग पहिल्यांदा काय करतो, शिट्टी वाजवायला लागतो। आता ही निर्मिती लक्षात, शिट्टी शिव आपण पिल्लूक वगैरे काय म्हणतो, पिल्लूक बाहेरचे आहे तर कुठून येते, आतून येते ना, पण मला बाहेरून ऐकू येते, म्हणजे आतून निर्माण केलेली शीळ किंवा शिट्टी ही मला बाहेरून ऐकू येते, मला पार्टनर मिळाला ना, मला कंपॅनियन मिळाला ना, मी गाणं गुणगुणायला लागतो पुढे, शिट्टी कमी गाणं, ते गाणंसुद्धा आतून येतं, माझ्या स्मृतीतून येतं, माझ्या कंठातून येतं, पण मी ते बाहेरून ऐकतो, मला कंपॅनियन मिळाला, एकोहम, त्याला कंटाळा आला, एकाकी नर रमत, ब्रह्मालासुद्धा कंटाळा येतो असं सांगितल्यानंतर, मग आम्हाला येतो यात नरम काय, पण ब्रह्म त्या कंटाळ्यावर उपाय काढतं, काय करतं, आपल्यातून आपल्याला पाहिजे तसे पार्टनर्स निर्माण करतात खेळण्यासाठी, कंटाळा आला आहे ना, कंपनी पाहिजे, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, संगाती आहे ना, तसे इथे एकटंच होतं काही नाही, ओम, त्याला दुसरं काहीच नाही, आता ओमपासून आता किती अपासून किती अक्षर झाली, अपासून आ झाला, ई झाली, आपण म्हणतो ना, म्हणजे फक्त जर ओम असेल तर त्यालाही कंटाळा येईल, मग त्याच्यात निरनिराळे शब्द, निरनिराळ्या भाषा, त्याच्यात वाङ्मय,
पण ओममधून निर्माण झालेलं म्हणजे प्रत्येक ह्याच्यात ओम आहे की नाही त्याची एक गंमत आहे. कुंभार ज्यावेळेला मडकी तयार करतो त्यावेळेला कुंभार मडकी तयार करतो पण मडक्यात कुंभार नसतो हे लक्षात घ्या. माती असते बरोबर, पाणी असते, उजेड असतो म्हणजे अग्नी, वारा असतो ते भट्टी लावावी लागते ना, ह्या सगळ्या गोष्टी असतात. परंतु कुंभार हा एक्स्टर्नल टू द अर्दन पॉट, एक्स्टर्नल सोनार शेटी दागिने करतो, त्या दागिन्यात सोनं असतं लक्षात ठेवा, मूळ सोनार नसतो ना. सोनारा दागिन्याला एक्स्टर्नल आहे, त्याला एजंट म्हणलेलं आहे, एजंट पॉट. आणि ब्रह्माजी काय करणार, ब्रह्म सगळीकडे एकटं आहे, विचार करा. हे समजलं ना की हे पुढचं सगळं समजलं, ब्रह्म एकटंच आहे, सगळीकडे पसरलेलं आहे, त्याला आपल्यातून काहीतरी निर्माण करायचं आहे. काय त्याच्याकडे चिखल आहे, त्याच्याकडे सोनं आहे, त्याच्याकडे कुठलं तरी मटेरियल, मटेरियल नाहीच आहे. आपण मटेरियल वापरून, आता कागद आहे त्याच्यावर मी लिहितो, म्हणजे लेखन मी करतो पण मी म्हणजे ते लेखन नाही आहे. शंकराचार्यांनी जरा निराळ्या संदर्भात उदाहरण दिलेलं आहे की अणुशास्त्रज्ञ अणु तो इतका सूक्ष्म अशा अणुवर संशोधन करतो. हे व्हायरस वगैरे आपण म्हणतो दिसतही नाही डोळ्याला, व्हायरॉलॉजी नावाची इन्स्टिट्यूट असते तिथे त्याच्यावर संशोधन घडतं. पण कितीही सूक्ष्म असलं तरी त्या दोघांमध्ये अद्वैत कधी घडत नाही, तो कधी व्हायरस होत नाही, सायंटिस्ट कधी व्हायरस होत नाही आणि न्यूक्लिअर सायंटिस्ट कधी ॲटम बनत नाही. देर विल ऑलवेज रिमेन अ गॅप बिटवीन द सायंटिस्ट अँड द थिंग ऑन विच ही इज एक्सपेरिमेंटिंग. आमचं तसं नाही, शंकराचार्य म्हणतात ज्यावेळेला आम्ही यम नियम आसन प्राणायाम करतो ना, धारणा ध्यान आणि समाधी म्हणल्यानंतर आम्ही तो एकच असतो, इथे दोन नाही आहेत, नाही तर तो अनुभव अजून पूर्ण झालेला नाही. आपल्याला ती ओळ माहीत आहे पण त्याचा अर्थ लक्षात ठेवा की विठ्ठल पहावया गेलो आणि विठ्ठल होऊन या ठेलो, ठेलो म्हणजे उभा, म्हणजे मी विठ्ठलातच सामावून गेलो, मी आणि विठ्ठल दोन राहिलेच नाहीत. शिवम भूत्वा शिवम यजे, बघा ना तुम्हाला, शिव व्हा आणि मग त्याची पूजा करा. शिव भाव म्हणजे शिवाशी एकरूप व्हा, पहिली गोष्ट म्हणजे शिवभाव मनात असू दे. आणि ते झाल्यानंतर शिव म्हणजे कृती, चांगली कृती, द गुड आपण म्हणतो ते. शिवाला हँड्स दिलेले आहेत, हृदय आहे, प्रेम आहे त्याच्यात, भक्ती. आणि डोकं आहे, डोक्याला आपण म्हणतो काय की विचार आहेत तिथे, म्हणून ज्ञान आहे, भक्ती आहे आणि कर्म आहे. जे कर्म करीन ते शिवकर्म असलं पाहिजे. शिवकर्म म्हणजे चांगलं कर्म, पवित्र कर्म, थोडक्यात म्हणजे कल्याणकारी, दुसऱ्यांचं कल्याण करणारं कर्म. हे आता लक्षात आलं असेल तुमच्या की ब्रह्माला दुसरं काहीच नाही आहे, तर ते दुसरं वापरणार काय, मग शिट्टी कशी, दुसरं काहीच नाही आहे, माझ्या आतूनच मी निर्माण केले. गाणी माझी पाठ होती पण आत्ता मी माझ्या आतूनच, आयपॉड वगैरे असं ते एक्स्टर्नल आहे ना, एक्स्टर्नल आहे, इथे मी माझ्या आतूनच निर्माण केली. म्हणजे साहजिकच या सगळ्या सृष्टीत, सृष्टीच्या कणाकणात, अणुअणूत तो परमेश्वर नाचत असतं, हे सगळं असतं. म्हणून लक्षात घ्या तुम्ही की ज्या वेळेला आपण सध्याच्या मुलांचा विचार करतो आणि ह्या मुलांचं म्हणल्यानंतर त्यांचा दोष नाही येतो, ही परिस्थिती आहे. आमच्या वेळेला हे होतं त्यालाही काही हरकत नाही, बाबा तुमच्या वेळेला 55 रुपये पगार होता, हेही वाक्य तितकंच खरं आहे की आमच्या वेळेला आम्ही अभ्यास करत होतो, आमच्या वेळेला तुमच्या वेळेला 55 रुपये पगार होता, तुम्ही तंगडतोड करत जात होता. आता एवढे बदल झालेले आहे, मग बाकीचे बदल होणारच, ते गृहित धरून. म्हणून महाराज असते तर म्हणाले असते, मी माझं तर पहिलं वाक्य असतं, आमचा मुलगा हायपर ॲक्टिव्ह आहे, आमचा मुलगा अभ्यासात लक्ष देत नाही कुठल्याही एका ठिकाणी, नाही कशावरही त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, नॉर्मल आहे की हा प्रॉब्लेम कुठे आहे, कुणाचा मुलगा. एखादा असेल ना तो एक्सेप्शन आहे, ॲबनॉर्मल किंवा सुपर नॉर्मल नाही आहे, एक्सेप्शन आहे, बाकी सगळं नॉर्मल आहे. इतक्या वयानंतर हे बदल शरीरात होणं नॉर्मल आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, आता तर कॅन्सर होणं नॉर्मल वाटायला लागले लोकांना, निरनिराळे व्हायरल, इतके व्हायरसेस आहेत की नाहीच, आणि ते इतके वाढले या गणेश चतुर्थीत पुण्याला, असा एकाने फोन केला होता. म्हटलं पुणे आणि गणपती, मी केव्हाच ते इक्वेशन काढून टाकलं, इतकं प्रदूषण असतं, लोकांचं प्रदूषण, ध्वनीचं प्रदूषण आणि सगळ्या आराशी, प्रकाश, सगळं घाण उत्सव करून टाकलेलं आहे.
आणि त्याच्यात कुठेही लोकमान्य टिळकांचा फोटो नसतो. एकाने पत्र लिहिलं, मी नंतर प्रवचनात सांगितलं की नाही ते बरं आहे की हो लोकमान्य टिळकाने काय सहन होणार आहे आजूबाजूचं का, त्यांनी कोणत्या उद्देशाने काढलेलं आहे असंच असतं. लोक जे हल्ली करतात ना ते त्यांच्या धर्माला धरून असतं. उदाहरणार्थ गांधीजींचा पुतळा, त्यावर चष्मा, तो चष्मा लूज होता की गणप बोल लोक गप्पा मारायला बसायचे. गणंग आपण ज्याला तौनास म्हणतो ना, भुरगी उन्हाळ मुलं ती गप्पा मारत बसायची, जाताना गांधीजींचा चष्मा घेऊन जायची. किती चष्मे बदलणार गांधीजींचे, म्हणून त्यांनी ते काय केलं, तो चष्मा इथे वेल्डिंग केलं. वेल्डिंग कटरने कापला, ते बंद केव्हा झालं असेल सांगो. एक पत्र लिहिलं पेपरमध्ये की जे गांधीजींचा चष्मा काढतात त्यांच्या इतके गांधीजींचे भक्त गांधीजींचे प्रेमी नाही तर आजूबाजूला चाललंय हे गांधीजींना बघवत नाही म्हणून त्याच्या कधीही चष्मा गेला नाही. त्यानंतर म्हणजे 15 वर्ष चष्मा गेला नाही तर आम्ही गांधीजींचे भक्त नको नको असा मरू देतो चष्मा. तिथे ही गंमत असते. हां, म्हणून समजून घ्यायचं असेल तर दासबोधात पहिल्या 2-3 नव्या अवघड असतील. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळा पर म्हणजे पलीकडे, पर म्हणजे परम सगळ्यांच्या पलीकडे तो परमात्मा, बरोबर आहे ना. चैतन्य साक्षी ज्ञानाचा षड गुणेश्वर, 6 गुण आहेत ते सगळे परमेश्वराचे आहेत. तो चैतन्याचा साक्षी आहे, ज्ञानी आहे, हे सगळी त्या परमात्म्याचं वर्णन केलं आहे. आता शिवशक्ती, त्याला शिवाली, शिवा आहे ना, शिवाचं वर्णन आहे. आता शक्ती आली, शक्ती म्हणजे प्रकृती, शिव म्हणजे पुरुष. एक गमतीदार प्रसंग आहे, मागे बघितला होता आपण की ज्यावेळेला मीरा याच्यात गेली वृंदावनला, तिथे तर राधे राधे वगैरे चालू होतं, तिला आनंदच झाला त्याचा. एकदा तिला कोणीतरी सांगितले की रूप गोस्वामी का जीव गोस्वामी असे इथे एक साधू आहेत, अधिकारी आहेत. ती म्हणाली त्यांना बघायला जाते, ती जाय लागल्यानंतर त्यांचे स्वयंसेवक धावून आले, पुरुषांना स्त्रियांना परवानगीच नाही आहे, फक्त पुरुषांना. त्यावेळेला ती काय म्हणाली माहिती आहे ना, मला तो प्रसंग खूप आवडतो. ती म्हणाली वृंदावनात एकच पुरुष आहे, कृष्ण, बाकी सगळ्या राधा गोपी गवळणी गोप गोपाळ हेच आहोत ना, एकच पुरुष आहे, हा दुसरा पुरुष आला कुठून. त्यांनी हे वाक्य ऐकल्यानंतर ते धावत आले, तिच्या पायावर लोटांगण घालून त्यांनी काय सांगितलं माहिती आहे ना, तू माझी जननी झालीस आणि जन्मभूमी झालीस, इथे माझा जन्म झाला, तुझ्या पायाशी माझा जन्म झाला आणि तू मला नवीनच जन्म दिलास म्हणून तू माझी जननी झाली, जननी जन्मभूमी मला तुझ्या पायात मिळाली. आणि ते पुढे सोडून गेले वृंदावन आणि त्यांची भक्ती चालू राहिली. पण हे कसली बंधनं घालता तुम्ही, तुम्ही इम्यून बना त्याला, दुसऱ्याला ए येऊ नको तिकडे. म्हणून शंकराचार्यांचं ते विवेकानंदांचं ते वाक्य मला खूप आवडतं, आंघोळ करून निघालेले एक असा आंघोळ करून निघालेला, दुसरा ए शिवू नकोस शिवू नको शिवू नको तुझी सावली इकडे येते. विवेकानंद जाऊन त्यांना म्हणले की आर यू प्रॅक्टिसिंग अनटचेबिलिटी ऑर आर यू अनटचेबल युअर सेल्फ, स्पर्श करून देत नाही म्हणजे तुला संसर्गजन्य रोग झाला का, ए नको स्पर्श करू. ज्यावेळेला कोविडच्या वेळेला त्याने मला स्पर्श करू नकोस, डिस्टन्स वगैरे पाळ वगैरे, तसं आहे का, आर यू प्रॅक्टिसिंग, म्हणजे अस्पृश्यता पाळताय का तुम्ही स्वतःच अस्पृश्य आहात. तो बघायला लागला, बदल झाला नसेल पण विचार करायला, ज्याला ब्रेन स्टॉर्म म्हण त्याच्यात मेंदूत एक वादळ मात्र नक्की निर्माण झालं असेल. शिवशक्ती जगदेश्वरी, जगत आणि त्याची ईश्वरी, ईश आहे ना जगदीश, जगत ईश, त्याची शक्ती ईश्वरी जगदीश्वरी. पुढे हे नंतर प्रकृती पुरुष परमेश्वरी, प्रकृती आहे पुरुष आहे म्हणजेच परमेश्वर आहे. आता त्याच्यात गीतेत सांगितले 15 व्याध्यात की एक पुरुष आहे क्षर पुरुष म्हणजे संपणारा पुरुष, त्या पुरुष सगळीचकडे आहे म्हटल्यानंतर संपणारा पुरुष तो पुरुषच झाला, अक्षर पुरुष आहे बरोबर. आणि पुरुषोत्तम आहे ना ज्याच्या हाताखाली ज्याच्या नियंत्रणाखाली, हे क्षर आहे आणि हे अक्षर आहे. क्षर काय, जे दिसतं ते सगळं क्षर आहे, यत दृष्टम तत् नष्टम, जे दिसतं ते नसतं आणि नासतं हे लक्षात ठेवा, जे दिसत नाही ते फार महत्त्वाचं आहे. आता पायावर ही इमारत उभी आहे पण पायात पाया म्हणजे दगड चिऱ्यावर उभी आहे, नाही चिऱ्याची शक्ती आहे ना सस्टेनिंग पॉवर, तो चिऱ्यांचा धर्म हा खांब, खांबाचा धर्म आहे की वरचायचे तोलून धरायचं, याला धर्म म्हणतात. म्हणून चिऱ्यांचा धर्म जो दिसत नाही कार्य दिसतं बरोबर.
चिरांची शक्ती दिसत नाही, पण चिऱ्यांची शक्तीच इमारत धरून ठेवते ना. मूळ केवढी झाडं असतात आणि त्यामध्ये त्यांची मुळं फार मोठी असतात असं नाही आहे. एक माडाचं उदाहरण घ्या ना, माड वारा आल्यानंतर माडं कोसळतात, कारण काय मुळं आहेत त्यांची. परंतु त्या मुळाचा जो आधार आहे तो त्या वृक्षाचा आधार आहे. मुळाचा आधार काय? पाणी शोषून घेणं, बरोबर, म्हणजे ॲब्सॉर्प्शन. नंतर कॅपिलॅरिटी, ते वर 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 चढवत नेणं. शेंड्यापर्यंत पाणी कोण चढवतं? मुळांची जी शक्ती आहे तिथून पुढे तिथून पुढे तिथून पुढे असं ते पाणी चढत जातं, तेवढी शक्ती आहे ती. आणि सगळ्यात महत्त्वाची शक्ती म्हणजे काय? स्वतः जमिनीत जाऊन झाड सगळं प्रकाशात आणि आकाशात वाढवायचं. प्रकाश आणि आकाश त्याच्यात झाड वाढवायचं, स्वतः जमिनीत राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? की अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पुल जो खाली ओढताय पाणीवर चढवायचं. म्हणजे वृक्षाला देव मानलेलं आहे आपण, त्याला ध्वज मानलेलं आहे, त्याला ब्रह्मध्वज, धर्मध्वज आणि त्याचं प्रतीक म्हणून गुढी. गुढी हे धर्मध्वज म्हणतात त्याला. बाकी सगळे बघा ना, आपण वरून खातो खाली जातं, हत्ती वगैरे आडवे खातात. एकच झाड आहे, दुसरा प्राणी सांगा मला, की मुळात घातलं की शेंड्यापर्यंत जातं, शेंड्याला घातलं की काही उपयोग नाही, मुळं सुकून झाडं मरतात. मग विचार करूया आपण, मुळात घातलं की ते फळापर्यंत पोचतं, शेंड्यापर्यंत पोचतं, म्हणजे वर जातं ना, वर वर. मुळं खाली जातात बिचारी, मुळं जमिनीत जातात, दे आर हायड्रम, जमिनीत पाण्याच्या दिशेने मुळं जातात, आपला विस्तार स्वतः करतात. तेवढे मोठे मोठे वृक्ष ते उभे ठेवतात, सांगा बरं. म्हणून सांगितलं शिवशक्ती जगदेश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिणी. मूळ माया आहे ना, ती त्याच्यातून गुण निर्माण होतात, त्रिगुण. म्हणजे जोपर्यंत पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्याला तुम्ही गण म्हणा, गण. आणि ज्यावेळेला त्याच्यात हे तीन गुण येतात, सत्व रज तम किंवा तम रज सत्व, त्यावेळेला त्याचे चैतन्य येतं ना. आपल्या प्रत्येकात हे पाच हे आहे, पण आपल्या त्रिगुण जे आहे ना त्याला गुणक्षोभिणी माया, गुण निर्माण होतात. आणि गुण झाल्यावरच ही सृष्टी निर्माण झाली आहे. आपल्या आधी कितीतरी वर्ष पहिल्यांदा एक मोठा तारा आला, आता सांगता येत नाही, एक मोठा ॲस्टेरॉईड येतो आहे. सगळे वैज्ञानिक चिंतेत आहे, अत्यंत वेगाने तो येतो आहे पृथ्वीच्या ज्या भागात आपटेल. आता अमेरिका वगैरे वरत्या वर त्याचे तुकडे करायचे त्या प्रयत्नात आहे बघा. आणि तो इतक्या जवळजवळ यायला लागलेला आहे, तो जवळजवळ कितीतरी तुम्ही वाचा काही लाख किलोमीटर्स पर सेकंड का पर आवर असेल, तो असं इतक्या वेगाने आपल्याकडे येतो. कुठेही पडला तरी बाकीचे जे परिणाम घडतील ना, रिपरकशन्स, हे सगळ्या पृथ्वीवर भोगावे लागते. आणि अगदी जवळ पोचते, त्या ॲस्टेरॉईड म्हणजे एक खडक असतो, दगड, पण त्याच्यात मिनरल्स असतात, पृथ्वीवर न सापडणारे मिनरल्स असतात. तो जिथे पडतो तिथे तळ निर्माण करतो, पाणी निर्माण करतो, या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण आता बघतो आहे तो, अर्थात तळ वगैरे असं नाही म्हणतात, त्याला मिटियॉर्स म्हणतात. मिटियॉर म्हणजे आपण जे पडतात ते तारे. हां, हा तर ॲस्टेरॉईड आहे, दगड आहे मोठा. ह्या सगळेच असे मानव जरा घेरला गेलेला आहे. सध्या या क्षणी जे प्रचंड युद्ध चाललेलं आहे ते युद्ध केव्हाही विश्वयुद्ध होऊ शकते, तिथे पोचलेले आहेत, त्या लेव्हलला पोचलेले आहे. आणि विश्वयुद्ध म्हणजे भारतात युद्ध जरी आलं नाही तरी युद्धाचे परिणाम, लगेच दर वाढतील, शॉर्टेजेस येतील, क्यू लागायला लागतील, ह्या सगळ्या गोष्टी घडतील. वाचवायला पाहिजे ना जे आपल्याकडे आहे ते. म्हणून तुम्हाला सांगतो की ब्रह्मा विष्णू महेश्वर, पुढची बघा, नाना पिंडी जीवेश्वर. हे ब्रह्मा विष्णू महेश आहेतच, पण ब्रह्मा निर्माण करतो, बरोबर. काय घेऊन निर्माण करतो सांगा बरं? हे इकडचं तिकडचं असं नाही, ब्रह्म आपल्यातून निर्माण करतो. पहिली जी आपली सृष्टी झाली ती सृष्टी ब्रह्माने मनातून निर्माण केलेली आहे, मानससृष्टी आहे. काय निर्माण केलं त्यांनी? 10 प्रजापती निर्माण केले आणि त्यांना सांगितलं प्रजा वाढवा. मग जोडपी आली, जोडप्यांची मुलं आली, असं ती वाढत गेले. वाढण्याचा वेग काय माहितं ना, मुलांना फक्त सांगितलं की तुम्ही आजोबांची पिढी घ्या. आणि वडिलांना वगैरे माहिती असेल ना, आजोबा असतील घरात तर पणजोबांची पिढी घ्या, पण आजी आणि आजोबा दोघंच आहेत की नाही, बस. मग त्यांना किती मुलं, त्यांना किती मुली, मग त्या मुला खाली, त्यांना किती मुलं, त्यांना. माझी पिढी येईतोपर्यंत त्या दोघांपासून
100 जीव तयार झालेले असतात, इतकं वाढतं ते. म्हणून त्याला सांगितलं की पिंपळाचा जसा वृक्ष आहे, पानच पानं सगळीकडे, आणि ती पानं अशी सुंदर हलत असतात, त्याच्यात चैतन्य आहे, सगळ्याच पानात आहे. ते पिंपळाच्या वृक्षाला, अश्वत्थाला, हा संसाराचा वृक्ष म्हटलेला आहे. अश्वत्थ मूलम सुविरुढ आपण म्हणतो ना, ऊर्ध्वमूलम मधशाकम अश्वत्थम प्रावृ, हे जे 15व्या अध्यायात सुरू होतो की वर मूळ आहे, आजोबा वर आहेत ते, पणजोबा आणखीन वर आहेत, त्याच्यापेक्षा आणखीन वर आहेत, विस्तार खाली आहे, म्हणजे मूळ वरती आहे आणि विस्तार खाली आहे. अशी सध्या उदाहरण त्यांनी दिलेलं आहे रामदासांनी, तसे आपल्याला टांगलेल्या अशा कुंड्या असतात बघा, पॉट्स त्याच्यात असतं, त्याचं खालीही वाढत जातं, माहीत आहे ना, मूळ वर आहे, हे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. तुम्ही जर दऱ्या खोऱ्यात गेला तर झाडाची मुळं वर असतात, पण आधाराने जे वाढतं ते कोण दरीभर पसरतं, त्या वेली दरीभर पसरतात. आणि म्हणून लक्षात घेऊया की हे सगळं आहेत ना, त्याचं भासती प्राणी मात्र लहान थोर, म्हणजे जो स्वतःला या परमेश्वराशी एकरूप करतो त्याला हे बाकीचे प्राणी मात्र वगैरे ठीक आहेत ना, तो त्याच्या दृष्टीने मोठा आहे, परमेश्वराच्या दृष्टीने काहीच नाही. आकाशाच्या दृष्टीने ही आपले इतके मोठे बंगले वगैरे, आकाशाच्या दृष्टीने काय बघा, दृष्टी जर आपण भव्य केली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी लहान वाटतील, आपले प्रॉब्लेमसुद्धा लहान वाटतील. तुम्ही जर म्हटलं आपण हे भोगतोय, ते किती भोगतायत, आपण कुठेही जाऊन आलो आणि आपल्याला कळतं की हे आपण इथे आरामात एसीमध्ये राहतो, ते वाळवंटात आपले सैनिक उभे आणि त्यांना तिथे वाळवंटात म्हणजे प्रचंड गरमी दुपारी आणि प्रचंड थंडी रात्री, बर्फात आहेत आपले, ते तिथे जाऊन आलं ना की आपल्याला कळतं की खरंच ते आहेत म्हणून आपण आहोत. दे डाय सो दॅट वी माईट लिव्ह, म्हणून प्रत्येक घास, ज्यावेळेला युद्ध एकदम सुरू झालं त्यावेळेला जी गाणी आली, त्याच्या चित्रपटातलं एक गाणं होतं की सैनिकांची आठवण झाली, घास अडतो कंठी, घास खाली उतरत नाही, सैनिक हो तुमच्यासाठी, असं ते गाणं होतं. केव्हा झालं हा सगळा प्रसंग आल्यामुळे जाणीव झाली. मग सगळ्यांच्यात परमेश्वर आहे ही जाणीव जर माझी कायम राहिली, एक म्हणजे मी नम्र आहे, मी लाठ मारणार नाही कुणाला, मी कुणाला शिवी देणार नाही, सगळ्यांच्यात परमेश्वर आहे, कुणाला फसवणार नाही, मी चांगलाच माणूस बनेन. आपल्याला हे ज्ञान माहीत आहे, आपल्या बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात असतं, त्यावेळेला आपण चांगले वागतो, कारण आपण उपासना करणारी मंडळी आहोत, सत्संगाला जाणारी मंडळी आहोत. पण विस्मरण आपल्याला बऱ्याच वेळेला होतं आणि नंतर कळतं काय मी त्या मारलं, कुत्र्याला एवढं मारायचं, गाय जर तुमच्या बागेत शिरली तर एवढं मारायचं, काय ते चार रोपं. मग तसं तुम्हाला सांगतो, कन्व्हर्ट इन टर्म्स ऑफ मनी अँड फगेट इट. हे तुम्ही 100 रुपयाला ते झाड आणलं होतं, गायींनी ते चार झाडं हे तुम्ही एवढं मारता त्या गाईला, आणि बिचारी गाय कुठे त्या गेटमधून आली, गेटमधून जायचं भान नाही, सगळीकडे फिरत राहते आणि तुम्ही मारत राहता त्या 400 रुपयांसाठी. हा विचार करा ना तुम्ही. म्हणून मुलीनं समजा एखादा वास फोडला, विचार करा की तुम्ही तिथं बोलणार आहात ना, ते आयुष्यभर लक्षात राहणार आहे. तो वास काही जास्तीत जास्त 500 रुपयांचा असेल, आणि परत बोलून तो परत येणार असेल ना तर बोला, मारून नवीन होणार असेल तर मारा, काही होत नाही ना. हे मला कळलं पाहिजे, मला कळलं. मुद्दामून वास वगैरे फोडला तरीसुद्धा न रागवता तुला जेवढे फोडायचे तेवढे फोड, काही हरकत नाही. नंतर तुलाच कळेल की क्या अगदी याचा उपयोग नव्हता, वडिलांवरचा राग, आईवरचा राग असं काढून काहीच उपयोग नाही आहे. गंमत बघा, आता पुढचं सोपं आहे. देह देऊळामध्ये बैसला, देह हेच देऊळ आहे, त्याच्यामध्ये कोण बसला आहे, आत्मा बसलेला आहे, आत्मा ते चैतन्य शब्द प्रशक्ती बसलेलं आहे. न भजता मारितो देहाला, तुम्ही जर त्याची पूजा केली नाही तर तो तुम्हाला मारणार आहे, शिक्षा देणार आहे. कारण ज्यांचा देवावर विश्वास आहे, जे उपासना करतात आणि अगदी पुढे जाऊन म्हणजे नामस्मरण करतात, ते जीवनातले कितीतरी प्रसंग सहज घेतात. अवघड आहे पण घेतात, मी बघितलेलं आहे. वारकरी बघा ना, वारकरी मेले वारकरी सैनिक, एका गावात खूप मंडळी सैनिक सैन्यात गेले होते आणि ते त्या एकाच फ्रंटवर होते आणि मारले गेले. राज्याचा गव्हर्नर त्यांच्या घरात जातो आणि म्हणतात की हे झालं वगैरे, कुणी सांगितलं तो गेला, नाही का त्याचं पोर रांगतं आहे जाणार आहे सैन्यात. मग का ते म्हणाले, मी त्यांचं सांत्वन करायला गेलो, तुमचा मुलगा गेलेला आहे, राष्ट्राला त्याची जाणीव आहे, आम्ही तुम्हाला त्याचं योग्य ते कॉम्पेन्सेशन देऊ. तो म्हणतो, कुठे मुलगा मिळाला आहे, हा रांगत नाही आहे का, आणि आजोबांचं नाव नातवाला का देतात, नातवाच्या रूपाने आजोबाच येतात पुन्हा. ते म्हणाले, इतके आनंदात होते, आणि हा मोठा झाला की हाही सैन्यात जाणार,
मला वाईट वाटतं की मला एकुलता एक मुलगा होता, दोन असते तर मी दोघांनाही सैन्यात पाठवलं असतं. हे बघितल्यानंतर ते गव्हर्नर म्हणतात की मी हरलो, मी त्यांचं सांत्वन करायला गेलो होतो पण मला जीवनाची त्यांनी नवीन दृष्टी दिली. हा प्रसंग आता हे सांगणं महत्त्वाचं आहे, 50 वर्षापूर्वीचा आहे. आज कॉम्पेन्सेशन चेक नाही मिळाला, नुसतं त्याला तिरंग्यात गुंडाळून आणला. इतकं भ्रष्ट, आपण भ्रष्ट झालेलो. मग आपण सरकारला दोष देतो, सरकार म्हणजे आपणच आहोत. आपण व्यापाऱ्यांना दोष देतो, तो तिकडचा व्यापारी असतो, मी केमिस्ट्रीचा व्यापारी असतो वर्गात. केमिस्ट्रीच्या पुढे बांधून सोडत नाही का या तासाला ही बारके पुढे सर हे सोडूया, मी बोर्डवर लिहितो संपलं. बायोलॉजी, बायोलॉजीचं दुकान असतं, त्याचं दुकानच आहे. सगळे बाजारी आहेत. म्हणून न भजता, त्याला जर भजलं नाही आतल्या देवाला तर मारितो देहाला, त्रास देतो. म्हणून त्याच्या भेने म्हणजे भयाने तयाला भजती लोक, तयाला भजती लोक. एक गमतीदार प्रसंग सांगतो. याला गेलो होतो, खूप जुना प्रसंग आहे. गोकर्णाला गेलो होतो. गोकर्ण म्हणल्यानंतर तो जागा झाला, काही हरकत नाही. गोकर्णाला गेलो होतो. तिथे आम्ही परतताना आम्हाला काही इंटरेस्टच नव्हता त्याच्यात, हे सगळं खोटं होतं ते. आता तुम्ही खरं मानाल तर खरं माना, आम्ही चिठ्ठी घेऊन गेलो होतो की एका भटजीला गेला, पण त्यांनी आमच्यावर एवढी उड्या मारल्या की चिठ्ठी फाडून जिथे हाडं टाकतात ना तिथे टाकली. कोणी मला चिठ्ठी दिली नव्हती, माझ्या मित्राला चिठ्ठी दिली होती की माझे आजोबा मेले, त्रासून मेले, तुम्ही तो मृत्युंजयाचा जप केलात की नाही, मी 2000 रुपये पाठवले होते, पैसे आहेत ना, तुम्ही केलात की नाही ह्याच्यासाठी. ही चिठ्ठी होती, आजोबा मरायचे ते मेले, त्रासून मेले, तुम्ही जप. आता ही चिठ्ठी त्याला डिलिव्हर केली काय नाही केली काय, त्यातले एक आमच्या गाडीत बसला, कशासाठी जरा दूर येऊन पहिली गिराईकं गाठायचे. हां, आणि गोव्याच्या त्यांना GA गाड्या कळतात त्यांना. माझ्या मित्रांनी त्याला विचारलं, समजा एखाद्याने केलं नाही, यांच्यापैकी एखादा रात्री तुमच्या छातीवर येऊन बसतो का हो? नाही, थांबा थांबा गाडी, मी इथेच उतरतो. उतरला तो, कारण दुसरा प्रश्न याच्यापेक्षा भयंकर असणार होता. भयाने, भेणे जो शब्द आहे ना, भयाने, हे जे आपण जे करतो वगैरे त्याच्यात ठीक आहे, काय समजून घ्यायचं आहे, गरुड पुराण काय समजून घ्यायचं आहे, मला हे न समजलेले विषय. तुमची श्रद्धा आहे, तुम्ही करा. सध्याचा 15वडा तोच चालू आहे ना. भेणे ते त्यांनी सांगितले, तयाच्या म्हणून त्याच्या भयाने तयाला भजती लोक. पुढे चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे राऊळे. राऊळे म्हणजे देव, राव म्हणतो ना, त्यांनी देऊळे राऊळे केले. एरवी देऊळ राऊळ म्हणजे एकच, पण देवळात आपण चालती बोलती जितकी शरीरे तितकी मंदिरे परमेश्वराची, शरीरे तेवढी परमेश्वराची मंदिरे. मला माझं मंदिर वाटतं पण दुसऱ्याचं मंदिर वाटत नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून देह देवळामध्ये बसला न, हा चालती बोलती देवळे, त्यामध्ये राहिजे राऊळे, जितुके देवळे तितुके सगळे कळले पाहिजे. आपल्याला कळतात म्हणजे आपल्या जातीचे ते कळतात, आपल्या या क्लासमधले, बाकीचे का कळत नाही? त्यांच्यात देव नाही आहे, त्यांचा स्पर्श नाही करून घ्यायचा. त्यांना गावाबाहेर ठेवायचं आणि गावाबाहेर ती भिंतही त्यांनीच बांधायची, आणि आम्हाला पाहिजे त्यावेळेला आम्ही बोलवू, त्यावेळेला तुम्ही या. ही व्यवस्थाच चुकीची आहे. म्हणजे त्यांच्यात देव नाही का? त्यांच्यात जे निरनिराळे जाती जमातीत संत झाले, तो हा संदेश होता. आपण समाज शिकला नाही ना. एक चोखा असेल सगळे महाग तुमची मेलेली गुरं नेऊन टाकतात ना, त्यावेळेला गुरं अनेकांच्याकडे होते. सांभार, तो रोहिदास सांभार काय अधिकार होता त्याचा? प्रत्येक जाती जमातीत ज्ञानेश्वरांच्या काळात जे संत झाले ते तरी हे समजायला उपयोगी आहे की नाही? दासी जनी साधी सखू, ती कोण होती? सासूरवाशिण होती, म्हणजे कुटुंबातली होती. सगळ्यांना पांडुरंगाने दर्शन दिलं आणि आपण तरी म्हणतो की त्यांच्यात त्याच्यात एखाद्यात असेल चोखा मिळत असेल विठ्ठल, पण बाकीच्यांच्यात हे अज्ञान आहे आपलं, हे अज्ञान आहे, हा अहंकार आहे, हा भ्रम आहे. त्यामुळे सत्यानाश कोणाचा झाला? त्यावेळेला माझं बरं चाललं होतं, आता सत्ताच नाही आपल्या हातात. त्यामुळे आता काय झालेलं आहे, आपण आता मागचं बघून ते सगळं करतो. त्यावेळेला आनंदात होतो कारण हे कळायला पाहिजे होतं, अस्पृश्यता कसली, विषमता कसली, हा वरचा हा ने नाही आहे, उच्च नीच वगैरे कन्सेप्ट काढून टाकले पाहिजेत. हे तेच सांगतात. पुढे बघा ना, ऐसा अगाध परमात्मा, परमात्माला अंत नाही आहे. अगाध म्हणजे अनंत. कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा तुझी जाणेचे. सर्वोत्तम म्हणजे पुरुषोत्तम, आत्ता सांगितलं ते.
नरोत्तम नर नरोत्तम आणि नारायण अशी ती आहे. तर तुझा महिमा तूच जाणतोस, आम्हाला काय करणार आहे, पण तरीसुद्धा मी वर्णन करतो हे पुढे सांगितलेलं आहे. ऐसा अगाध परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणसी. संसार आलियाचे सार्थक सार्थक काय करायचं, नित्यानित्य विवेक करा. तोच करत नाही, आपण खरंच सांगतो विवेक करत नाही, विचार विचार करतो, विचार केल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. विचार असा आहे, योग्य काय अयोग्य काय, टिकणारं काय न टिकणारं काय, आतलं काय आणि बाहेरचं काय, हा विचार आहे ना. मग ते जर कळलं ना तर आपण वावराडीची मुलं हे सगळ्यांना दत्तक मानू. घेतलं नाही तरी वह्या आणल्यात ना, तुझ्या तू घेऊ नकोस मी आणतो. मुलाबरोबर चार वह्या तिला आणलं म्हणून काय बिघडलं, हे एक्सटेंड होतं आपलं प्रेम. माझीच मुलं ते पाहिजे, शेजारची मुलं, गरिबांची मुलं, नोकरांची मुलं, हे वाढत जातं. म्हणून सांगितलेलं आहे की संसार आलियाचे सार्थक तेथे नित्यानित्य विवेक, इहलोक आणि परलोक दोन्ही साधले. परलोकाबद्दल कोणी सांगितले, कोणी बघितले, परलोकाचे वर्णन केले. ज्यावेळेला लोक पापभीरू होते, गॉड फिअरिंग, त्यावेळेला हे पुराणं चांगली चालत होते. त्यावेळेला नुसत्या श्रवणातून लोकांना मुक्ती मिळत होती, म्हणजे काय ताणातून मुक्ती, आणि ते सांगत होते ताण असा आहे, ताण कोणाला नव्हता, परमेश्वराला होता, संतांना होता. हे ऐकल्यानंतर मी घरी येतो त्यावेळेला मी जरा झालं. आता कुठल्या मी कोणालाच मानत नाही, कसलं नरक आणि कसलं स्वर्ग मेल्यानंतर ना बघून घेऊ. त्यावेळेला तत्वज्ञान होतं, चार्वाक म्हणून होता त्याचं तत्वज्ञान आहे. मला कोणीतरी सांगितलं होतं, काल सांगत होता एक तरुण, ते पुस्तक वाचा. म्हणलं अरे ते पुस्तक 5000 वर्षापूर्वी मी वाचलं आहे, पण नाही लेटेस्ट एडिशन आहे, ईटिंग द फ्रॉग असं काहीतरी त्या पुस्तकाचं नाव आहे. म्हणलं चार्वाकांनी काय सांगितलं, त्यांनी ईटिंग द फ्रॉग म्हणजे काय, तुम्ही पैसे साठवता आणि ते साठवून मरता, त्या पैशाचा काय उपयोग आहे, झिरो अकाउंट करा तुम्ही मरताना. बघा देश, घ्या वस्तू, कारण तुमच्या मुलांना ठेवण्यात काही अर्थ नाही. एक तर दे आर अनग्रेटफुल, ते जर ग्रेटफुल असतील तर तुम्ही ठेवालच त्यांच्यासाठी. हे त्यांच्यासाठी हल्ली अनग्रेटफुल झाले, तो कुणी कोणाचं मानत नाही. संवाद सुरू झाले, मला लग्न करायचं ना बाबा, मी माझा जोडीदार निवडणार. आता माझं जीवन आहे ना, मग जगायचं का मरायचं ते मी ठरवणार, हा संवाद परवा मी ऐकला एका कार्यक्रमात. म्हणजे माझं जीवन आहे, मी आत्महत्या करणार. मग अशाला खरं वडिलांनी उत्तर द्यायला किंवा आईने शिकलं पाहिजे, मर सुंदर उत्तर आहे, पण मर यायचो. पण आपली तयारी नाही, हे ते मात्र करू नकोस, ते मात्र करू नकोस. एक मुलगा प्रचंड खोडकर पाणी सांडलं आणि एका बाईला म्हणतो की तू पडावीस म्हणून मी ते सांडलं, कारण ती जरा शिस्त दाखवत होती ना. तिने काय केलं, त्याला उचललं आणि ते पाणी सुके तोपर्यंत इकडून तिकडे त्याला फिरवलं. तो चिडला, बाहेर गेला दाराच्या, मी आत्महत्या करतो. आई घाबरली, बघा जोपर्यंत तो दाराच्या बाहेर उभं राहून आत्महत्या करतो तोपर्यंत त्याने आत्महत्या केलेली नाही. एक मिनिट थांबला तर बघूया उडी मारते आहे का, खाली गेलाय का घडून, तो बाहेर मी आत्महत्या करतो, मी आत्महत्या करतो, मी आत्महत्या करतो, काय उपयोग आहे, मी आता झोपलो या, मी आता झोपलो या, मी आता झोपलो आहे, काही अर्थ आहे या वाक्याला. झोपलायस तर बोलतोयस कसा, आणि बोलतायस तर झोपलायस कसा, तसा प्रकार आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की संसार आलियाची नित्यानित्य विवेक, नित्य काय अनित्य काय, खरं टिकणारे काय न टिकणारे काय सांगावं. आपण वस्तूंची काळजी घेतो, वस्तू मला उपयोगी पडतात, उपयोग एवढंच आहे. डायरी काय, पेन काय, कागद काय, तो डिस्टिंक्शन काय कागद आणि पेनमुळे येतो नाही ना. मुद्दा काय आहे की जी मुलगा अभ्यास करतो त्याचं उदाहरण राहतं, ते नित्य आहे. तो मुलगा गेला पण काय अभ्यास करत होता, ओ काय झोपडपट्टीत राहून 20 लाख मुलात तो पहिला आला, ते राहिलं, त्याचं नाव, त्याचं चरित्र हे राहिलं, ते नित्य आहे. त्याचे गुण नित्य आहेत, त्यांनी केलेली कीर्ती मिळवलेली नित्य आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, उरतं ते नित्य, संपतं ते अनित्य, सोपं आहे. म्हणजे देहावर प्रेम करणं, दागिन्यांवर प्रेम करणं, पैशावर प्रेम करणं हे सगळं अनित्य आहे. सगळी प्रॉपर्टी अनित्य आहे, गाडी अनित्य आहे. काल एक जण आला आणि म्हणला भांडत आल्यावरती वांतेला, भागवताचा शेवटचा दिवस असेल किंवा त्याच्या आदला दिवस असेल, तुमच्या गाडीचा तुम्ही ब्रेक नाही ओढलात, ती घरंगळत आली आणि आमच्यावरच आपटली, मला वाटतं आपलीच गाडी होती. त्यावेळेला तो म्हणाला मलाही कळतं आहे ते, जो काही 18-20 हजार रुपये खर्च होणार असेल मी मनाची तयारी ठेवली होती, पण 21 स्क्रॅच नाही त्याच्यावर, गाडी दोन्ही चिकटलेल्या यांची वरती खाली आलेली, तो पैसे द्यायला तयार होता
पण नंतर आपला तो ड्रायव्हर होता ना, तो प्रसाद का कोणतरी, तो म्हणला काहीच झालेलं नाही आहे, जा तुम्ही. हे कसं झालं म्हणला, इम्पॅक्ट तर होता गाडीचा, काहीतरी व्हायला पाहिजे होतं, हे गुरूंमुळे म्हणाला. आता त्याचा गुरु सोपा आहे इतका, पण मी खरंच तुम्हाला सांगतो, गुरुत्वाकर्षणामुळे ती गाडी खाली गेली, पण गुरुत्वाच्या आकर्षणामुळे तो आला होता इकडे, आणि त्यामुळे काय झालं, गाडीला दोन्ही गाड्यांना काही झालं नाही, काही म्हणजे काहीच झालं नाही, पॉलिशसुद्धा गेलं नाही. मजा बघा. आता ह्याच्यासाठी मी हे जागृत आहे, दोन गाड्या आपटून बघ काही काही होणार, जागृत म्हणजे तुम्ही झोपायचं आणि ते स्थान जागृत होण्याचं, गंमत आहे. पुढे बघूया आपण. संसार आलियाचे सार्थक जेथे नित्यानित्य विवेक यहलोक आणि परलोक दोन्ही साधले. म्हणून परलोक साधायचा म्हणजे या लोकात नीट वागा. आता तुम्हाला कळलं ना, आपण चांगलं केलं तर पुढे सुख मिळतं, वाईट केलं तर पुढे दुःख मिळतं, हे आज कळलं ना 21 तारखेला. इथून पुढे मी चांगलं वागेन, इथून पुढे सुख जरी मला निर्माण करता आलं नाही तरी दुःख निर्माण करता येणार नाही. काही जण एवढे दुष्ट असतात, 3 सांगितलं ना मी 10वीला आहे, हा मुद्दामून व्हॉल्यूम मोठा करतो माझ्या घरात मी, त्याला काही अर्थ नाही. सध्या तुम्हाला सांगितलं ना सगळंच आपलं इतकं आत्मकेंद्रीय, आत्मकेंद्रीय शब्द अध्यात्मात फार चांगला आहे हा, पण हा सेल्फ सेंटर म्हणजे का स्वार्थी झालेला आहे. आणि कोणीतरी हे करतात देहाच्या पातळीवर, मग देह म्हणजे जात आली, म्हणून ते सांगतात ना चिदानंद रूप शिवोहम शिव, मी जन्मलेलोच नाही आहे कारण मला जन्म नाही आहे, मला जन्म नाही म्हणून मला जीवन नाही, आणि मला जीवन नाही म्हणून मला म्हातारपण आणि मरण नाही, पहिली गोष्ट. आणि मला जन्मच नाही आहे म्हणून मला आई वडील नाही आहे, मला नाती नाही आहे, मला जन्मच नाही आहे म्हणून मला धर्म नाही आहे, मला जन्मच नाही म्हणून मला भाषा नाही, मला जन्मच नाही म्हणून मला इंद्रिय नाहीत, मला जन्मच नाही म्हणून इंद्रियांचे भोग नाहीत, असं सांगत सांगत मी फक्त सच्चिदानंद शिवाय, बस हेच उत्तर आहे. प्रत्येकाचं आत्मषटकम आहे, ते शंकराचार्यांचं आत्म नाही, प्रत्येकाचं हे ओळखूया ना, आणि त्याच्यावर प्रेम करूया, गुणांवर प्रेम करूया. त्यातल्या त्यात सोपं मी तुम्हाला म्हणतो, गुणांवर प्रेम करा, कारण गुण टिकणारे असतात. आता गुणांचं दुर्गुणात रूपांतर वगैरे असा प्रपंच बघू नका. आपल्याला रवी वर्मा आठवतो, परवा मंदिरात कार्यक्रम होता, गेल्यानंतर मोठी टेबलावर एवढी चित्र होती देवांची, अरे म्हणजे रवी वर्म्याचे चित्र, तर तो म्हणाला की आम्ही हे मुद्दामून प्रोसेस केलेलं आहे, जगात याला एवढी मागणी आहे की परवा रवी वर्माचं एक चित्र 40 कोटीनं विकलं गेलं, आणि ते त्याचं स्पॉईल झालेलं चित्र होतं हे तो मला सगळं, त्यांनी त्यांनी प्रोसेस केलेली आहे, ती चित्र प्रिंट केलेली आहेत, पण हल्ली डिजिटल प्रिंटिंग वगैरे इतकंच चांगलं झालेलं आहे. 500 रुपयाला एक चित्र होतं. आता लोकांना 500 रुपये हॉटेलमध्ये जाऊन खाणं आणि दुसऱ्या दिवशी टाकणं शौचालयात हे परवडतं, एक चित्र विकत घेत नव्हते हो, काय सुंदर सुंदर जुनी चित्र, ट्रॅडिशनल चित्र, लक्षात ठेवा ते राम पंचायतन आठवतं ना, वामांकारूढ सीता, राम असं बसलेला आहे, सीता तिथे बसलेली आहे, काय सुंदर चित्र होती, पूर्वी प्रिंटेड इन जर्मनी होते. आता ती बायको सिक्कीमची होती, हा मराठी बोलत होता, फ्रान्समध्ये तो सेटल झालेला आहे. मी म्हणलं की तो म्हणाला नाही तुम्ही सर रिमार्क लिहा रे, माझ्या कपाळाला बघितलं ना आणि हे हा ड्रेस बघितलं ना, म्हणजे मी कुठेतरी इम्पॉर्टंट आहे असं त्याला वाटलं, ओळखत नव्हता, थांबा म्हणला. मला त्याने एक चित्र, कुठलंही चित्र तुम्ही मागा, म्हटलं रामाशिवाय मला कुठलं चित्र पाहिजे, जरा निराळ्या शैलीतलं द्या, चांगलं आहे चित्र ते रामाचं, सुंदरच आहे, म्हणजे मेघश्याम म्हणजे काय वगैरे रामाचं सुंदर. पण सांगतो ना हा सात्विक विचार आहे ना, याचा धंदा नाही, म्हणलं तर धंदा आहे ना, पण लोकांच्या घराघरात चित्र जावे हाच विचार आहे ना. रामाचं चित्र घेऊन तुम्ही काय कुठे वेलकम डोर नाही लावा, दारावर चिकटवा, डोरमॅटवर चिकटवणार नाही ही खात्री आहे. म्हणून सांगतो मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी. मननशील म्हणजे आचारशील, विचारशील म्हणतात ना, मननशील, चिंतनशील, मौनशील, शील म्हणजे काय त्या स्वभावाचा, मरणशील, देह हा मरणशील आहे, आत्मा अमर आहे. मग तू चिकटशील कशाला, आतमध्ये चिकटशील का बाहेर चिकटशील? हल्ली सगळं बाहेर चिक, आणि सगळं जग आहे ना हे, आणि मार्केटिंग वगैरे सगळं बाहेर, बाहेरून बाहेर आणणं आहे, बाहेरून बाहेर आणणं हे मध्यंतरी ते प्रदर्शनाचं ना, दरवर्षी ते प्रदर्शन गोव्यातल्या निरनिराळ्याच्या असं प्रीती होम का असं काहीतरी त्याचं नाव होतं त्या प्रदर्शनाचं, त्याच्यात पहिल्या वर्षी ब्रश आणला तो कशाला, फणी स्वच्छ करायला, नंतर हा ब्रश स्वच्छ करायला दुसऱ्या वेळेला नवीन ब्रश आणला, ओ बापरे तो स्वच्छ कराय अंतच नाही आहे याला, ओ बारके बारके किती ब्रश घरात, बापरे तो स्वच्छ, आता शेवटी लक्षात नाही कशाने काय स्वच्छ करायचं, म्हणलं तो बारीक आहे ना त्याने मोठा ब्रश स्वच्छ करा,
हे असं असतं सगळं बाहेर 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 बाहेर, पण माझ्या वाईट मेमरी मी ब्रश अप करीन, म्हणजे ब्रश ऑफ करीन, ब्रश अप नाही ब्रश ऑफ, पुसून टाकीन, वायपिंग करीन, डस्ट ऑफ करीन, कितीतरी डिलीट करीन. हल्ली लोकांना कळणारे शब्द ते जमत नाही. अगदी पुढे बघा, मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशे, जे चिंतन करतात ना ते खरं दैवातच असतात. चिंतन कशाचं करा, मी हा खांब म्हणला ना की मी पहिल्यांदा खांबाला नमस्कार करेल, एक म्हणजे आधार दिला आहे आणि तुझ्या आत नरसिंह आहे की रे, मी हिरण्यकशिपू नाही आहे म्हणून तू प्रकट होत नाही आणि मी प्रल्हादही नाही आहे ना, दोघांसाठी तो प्रकट होता पण मला हे सगळं आठवेल. आणि ते विचार करत करत खांब जरी दिसला तरी काही दिसलं तरी, पूर्वी एक लेख होता पहिला पांढरा केस, मग त्याच्यावर त्यांनी खूप चांगलं लिहिलं होतं, नासी फडक्यांचा लेख होता. पहिल्यांदा म्हणाले दाढी करताना हे करताना एक पांढरा केस दिला, कुणी बघत नाही ना, उपटून टाकला म्हणत. दुसऱ्या दिवशी दोन आले, परत आरशात बघून उपटून काढले, चार आले. आता म्हणलं बाजारात जाऊन कलप आणायचा आणि लावायचा. मग कलप, त्यावेळेला एकच कलप होता एका रंगाचा, आता सात रंगाचं इंद्रधनुष्य मिळतं बाजारात पाहिजे तो. आणि तुम्हाला सांगतो की त्या दिवसापुरतं ते असतं, नंतर केस वाढायला लागल्यानंतर वरचं काळं आणि खालचं पाणी असं दुरंगी धोन येत होतो. त्याला तुम्ही नमस्कार करणार काय करा, सल्यूट करणार करा, हे सगळं बाहेरून बाहेर बाहेरून बाहेर बाहेरून बाहेर. आणि ही पश्चिमी संस्कृती ही बाहेरून बाहेर आहे, म्हणून म्हणतात ना, पुलं विनोदाने म्हणले की ज्यावेळेला सदू हमाला ना एअरपोर्टवर माझी कातडी बॅग एवढ्या जोरात आपटली की तिची आतडी बाहेर आली, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मी द्राक्षाच्या संस्कृतीतून रुद्राक्षाच्या संस्कृतीत आलं. द्राक्षा म्हणजे दारू, द्राक्षापासून करतात ते, त्यास त्यांनी विनोदाने म्हणलंय, पण शेवटी आता त्यांनाच कळलेलं आहे रुद्राक्षाची संस्कृतीच टिकणारी आहे, द्राक्षाची झिंग आणणारी संस्कृती. पुढे ती झिंग संपली जास्त कर, शेवटी तुम्ही जनावर होता, डिह्युमनायझेशन हे ॲडिक्शन म्हणजे काय, डिह्युमनायझेशन. त्यावेळेला मिळालं नाही तर मी वाटेल तसा खून करेन, चोरी करीन, जनावर म्हणता तुम्ही. पण रुद्राक्ष घालून जर उपासना केली, ओम नमः शिवाय म्हणलं, भस्माचे पट्टे लावले, हे सगळं तुम्हाला कुठे ना कुठेतरी संन्यास वृत्ती वैराग्य याच्याकडे नेणार आहे. म्हणून शंकराचार्यांना फक्त लंगोटी असते, एक काठी असते आणि त्यात मला वाटतं काय असते ते माहीत नाही, यज्ञ वगैरे करतात ना त्याच्या हे असतील उदी विभूती वगैरे असेल, काही नाही त्यांच्याकडे. म्हणजे आमच्याकडे जसजसा अधिकार येतो ना तशी वस्त्र कमी कमी व्हायला लागतात आणि त्यांच्याकडे सगळ्यात उंच टोपी पोपची बघा ना, त्यात उंच म्हणतात कार्डिनल असेल बिशप असेल, हळूहळू कमी टोप्या असं कर, टोपीनं वाढतं का? आता पूर्ण जगा असतो त्याला बटणं जवळजवळ लावली की त्यांची ग्रेन ग्रेड वाढेल, हे 100 बटणांचा हा तो कोण आहे, पूर्वी वतन असायचं ना 100 गावांचं वतन आहे, तो 100 गावी आहे, तो हे 100 बटणी आहे, हे कसलं, हे सगळं बाहेरून बाहेर आहे, हे फॅशन बाहेरून बाहेर आहे. याला यांनी फार मार्मिक विनोद आहे, तुम्हाला कळला तरच हसा. तो जातो बर्नार्ड शॉ शिंप्याकडे आणि तो म्हणतो की अरे गेल्या वेळेला मी तुला 1 पाऊंड दिला होता, आता 1.5 पाऊंड काय म्हणतो, हा फॅशनेबल आहे म्हणला. काय फॅशनेबल आहे, पूर्वीच्या शर्टला खिस्सा होता याला नाही आहे म्हणून जास्त, कारण फॅशन पूर्वी असायचे आता फॅशन आहे, तो खिस्सा नाही म्हणून जास्त शिलाई. काय कन्सेप्ट आहे आपला, हे गंमत आहे सगळं, विचार करूया. मनन सत्संग पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नसेल, खरंच ज्याची पूर्वसंचिताची जोडी ना तया विठ्ठले आवडी. आपण इथं येतोय ना, आपले पूर्वजन्मातले काहीतरी संस्कार आहे, अगदी पूर्वजन्मातले सोडा ना, आता इतकी वर्ष आपण इथे येतोय आपल्याला गोडी लागलेली आहे, म्हणजे इतकं गेल्यानंतर एक पुढचं पाऊल टाकणं सोपं आहे, पहिलं पाऊल टाकणंच अवघड आहे जे आपण टाकलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या पूर्वसंचिताला जोडा, म्हणजे उपमा नाही, त्यांच्यासारखं पूर्वसंचित नाही. सत्संग आणि सत्शास्त्र सवर सवर सुंदर आहे बघा, सत्संग सत्शास्त्र श्रवण अखंड होत असे विवरण जे आत्ता आपण करतोय, नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. परोपकार म्हणजे काय हे सांगितलेलं आहे, त्या वातावरणात कायम राहा. मला अखंडित अध्यात्म करणी पडावे म्हणजे मला वांते आठवतात, त्या उपासनेच्या काळात मी आता काही करत असेल पण तिथे नाम चालू असतं, तिथे पारायण चालू असतं, जे सूक्ष्म पातळीवर बघाल असं जर एक यंत्र ठेवलं तर तिथे ते 20 तास उपासना 20 तास देवाचं काहीतरी चालू असतं, हे महत्त्वाचं आहे. म्हणून अखंडित अध्यात्म करणी पडावे, म्हणजे समर्था मला ते मागणं आहे ना स्वयंचं. पुढे सत्संग
सत्संग आहे, सत्शास्त्र श्रवण आहे. सत्शास्त्र म्हणजे महाराजांचे पुस्तकं, संतांचे ग्रंथ. अखंड होत असे विवरण हे महत्त्वाचं आहे. कळले नाहीत ग्रंथ तर काही उपयोग नाही, माझा पाठ आहे. म्हणून येराने व्हावा भार माथा, कोणी सांगितले, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा म्हणणाऱ्या तुकारामाच्या वया बुडवायला नकोत का? वेदांचा अर्थ जाणणारे द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, आणि हा वाणी की हो अवाणी. वाणी म्हणतो वेदांचा अर्थ आम्हासीच ठावा, इथे थांबला नाही. येराने म्हणजे द्विवेदी वगैरे त्या लोकांनी भार माथा. तुम्ही फक्त ते, मी द्विवेदी आहे, दोन वेद घेऊन निघालो आहे, त्रिवेदी, तीन वेद, एक वरती असेल किंवा आत असेल, तुम्हाला कळलंच नाही. तुम्ही त्रिवेदी म्हणता, वेदांचा अभ्यास करता आणि अस्पृश्यता पाळता. कुठे वेद म्हणून प्रॅक्टिकल वेदांत शब्द विवेकानंद वापरेल, त्याला व्यावहारिक वगैरे वापरू नका, त्याचाही व्यवसाय करेल. प्रॅक्टिकल वेदांत हे अत्यंत आवश्यक आहे. पुढे काय सांगितले लक्षात ठेवा. पाहता पूर्वसंचित आहे सत्संग, जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास तेथेच. सत्कीर्ती म्हणजे कुणाचे, जे लोक खरं परमेश्वराचं करतात ना, त्यांना खरं काहीही कमी पडत नाही. कितीतरी महाराजांच्या चरित्रात उदाहरण आहे की ते हे करा, तुम्ही देऊन टाका. नाही ना, आपण इथे अरण्यात वगैरे देऊन तरी टाकूया ना, हे प्रवासी आहेत, पुढे जाणार आहेत, पाणी याचे, त्यांना तहान लागले होते, आपल्याला तहान लागली तर, आपल्याला भूक लागली तर, तू दुसऱ्याला दे म्हणजे तिसरा तुला देईल, हे ते गणित आहे. आपण म्हणतो ना, मी बीसाठी खूप केलं पण त्यांनी काही माझ्यासाठी केलं नाही, त्यावेळेला डी म्हणत असतो, मी एसाठी खूप केलं पण त्यांनी काही केलं नाही, असंच असतं. ते एक बॅलन्स अगदी बरोबर असतो. इतक्यात एक माणूस येतो, तो म्हणतो की तुम्ही ते महाराज का, तुम्हाला म्हणतात ते, माझ्या मालकाने महाराजांसाठी जेवण पाठवलं आहे. तर ते म्हणाले की पाण्याचं काय, जेवलो आपण, पाण्याचं काय? समोरून एक माणूस येत होता, तुम्ही साधू दिसतात, मी ठरवलं होतं की काशीहून निघालो आहे गंगा घेऊन, गंगोदक देतो महाराजांना तांब्यावर, ते बघायला लागतात. ते म्हणे तू आधी दे ना, नंतर तो तुला देईल. आपण म्हणतो अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने. तो कमलावर आहे, कमला म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती आहे तो. त्याने अनंत हाताने तुला द्यायला सांगितलं, तू घे दोन हाताने काय घेणार आहे? दुबळी माझी झोळी म्हणतात ना, सगळी फाटते झोळी आणि खाली पडते. आपण लोभ काही सोडत नाही. जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास तेथेची वसे. हे समर्थांचं आत्मचरित्र आहे. विशेष सारा सार विचार, तेणे होय जगोद्धार, संगत त्यागे निरंतर होऊन गेले. निरंतर संगत त्याग केला. संग म्हणजे हे म्हणजे देहाचा संघ आहे, घराचा संघ आहे, वाहनाचा संघ आहे. संघ म्हणजे अटॅचमेंट. ज्यांनी अटॅचमेंट टाकली त्यांनी जगाला मार्गदर्शन केलं, ते जगाचं कल्याण करून गेले. विशेष सारा सार विचार, तेणे होय जगोद्धार, संगत त्यागे म्हणजे निरंतर संगत त्यागे होऊन गेले. सतत संगत त्याग केला. आता शिवशक्ती, इथे मगाशी सांगितलेला विचार आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ, जैसे गगन अंतराळ. ब्रह्माला त्यातल्या त्यात जवळचं उदाहरण आकाशाचं असतं, कारण आकाश असतं, नाहीतर विमानं कशी उडली असती? आकाश दिसत नाही, धूर दिसतो, बरोबर आहे. आकाशाला रंग नाही, निळा रंग वगैरे दिसतो ते आपल्या ऑप्टिकल म्हणजे दूरचं आहे ते आपल्याला निळं दिसतं, डोंगरसुद्धा आपल्याला निळे दिसतात, आकाशाला रंग नाही आहे. आकाश आहे हे कसं कळतं? इमारती उभ्या राहिल्या, वाहनं चालतात, कारखाने उभे राहिले. आकाश जर नसतं तर हे कसं शक्य होतं सांगावं? या टेबलात मला दुसरं काहीतरी छोटंसं टेबल तयार करायचं नाही करता येणार, कारण टेबल सॉलिड आहे. आकाश काय आहे? आकाश नायदर लिक्विड नॉर सॉलिड नॉर गेशस, गॅस वगैरे नाही, त्याला पोकळी आहे नुसती ती. आणि ती त्याच्या जवळ परमेश्वर, त्याच्या एक पाऊल पुढे जा तुम्हाला परमेश्वर कळेल. म्हणून पुढे सांगितलं, अंतचे नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित. आता ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे गगन अंतर्गत, निराकार केवळ निर्विकारी, निराकार आकार नाही, निर्विकार विकार नाही, आकाशात विकार नाही आहे. आपण म्हणतो अशी पाखरे येते स्मृती ठेवून जाते, स्मृती माझ्या डोक्यावर किंवा गाडीवर असते, पाखरांची स्मृती माहीत आहेत ना, ते आकाशातून उडून गेले की आकाशाने कुठे स्मृती ठेवली आहे? किती पक्षी आत्तापर्यंत आकाशात उडून गेले, किती विमान आकाश कशाचीही स्मृती ठेवत नाही, कशाचंही अकाउंट ठेवत नाही, लक्षात ठेवा. म्हणून तो परमेश्वर त्याच्याजवळ आहे, सगळं त्याच्यातच आहे. मग तुम्ही काय करणार? आपलेच दात आपलेच ओठ. ज्यांनी त्याला शिवी दिली, शिवी देणारही माझाच आहे, रावणही माझाच आहे, रामही माझाच आहे,
रावण इतरांना त्रास द्यायला लागल्यानंतर रामातर्फे मी त्याला मारतो. मारणारा राम नाहीच आहे, तो आत्माराम आहे, तो पूर्ण राम आहे. तर त्याच्यानंतर अंतची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित, असंत नव्हे ते संत सर्वकाळ. संत या शब्दाचा अर्थ सर्वकाळ टिकणार, आणि असंत म्हणजे असत, सत. पुढे काय म्हटले, परब्रह्म ते अविनाश, जैसे आकाश अवकाश, न फुटे न तुटे सावकास जैसे तैसे. आकाश आहे तसं आहे, मडकं आहे, मडक्यात तुम्हाला आकाश दिसतं ना, मडकं फुटलं तर मडक्यातलं आकाश बाहेरच्या आकाशाला मिळालं असं वाटतं का तुम्हाला? मडक्यात असताना सुद्धा मिळालेलंच होतं, मडक्यांनीमध्ये माझं छोटंसं आकाश म्हणून केलं होतं. काढल्यानंतर आकाश आकाशाला मिळाल्याने आकाश आकाशाला मिळालेलंच होतं. असं नाही बाबा छोटा आकाश मोठा आकाश, एक आकाश दोन आकाशाला मिळाली, असं काहीच नाही आहे, ते पूर्ण आहे. जसं तुम्हाला सांगतो, आजोबा मुलांना घेऊन नदीवर जातात, मे महिना असतो सुट्टी आली होती, मुलं जी कल्ला करतात, त्यामुळे यांच्या सासू सुनांच्या सिरियलमध्ये डिस्टर्बन्स येतो. आजोबांना दोन्ही डोळ्यात कॅटरॅक्ट आहे, ऐकू येत नाही आहे, त्यामुळे ते बरे आहेत ना, त्यांना ऑडिओ व्हिज्युअलचा काहीच संबंध नाही आहे. मुलांना घेतात, शेजारी नदी आहे, पौर्णिमा आहे, चंद्र. प्रत्येकाला सांगतात जाताना तुम्ही एक एक भांडं घ्या, छोटं एवढंसं छोटं घेतो, मोठा बादली घेऊन जातो, निरनिराळी भांडी. आणि म्हणाले आता काय करायचं, आकाशात म्हणाले सुंदर चंद्र आहे, तुम्ही तुमची भांडी भरा. ते भांडी भरतात, अह माझ्या पाण्यात चंद्र पडला. ते धान मूल म्हणतो माझ्या पाण्यातही चंद्र पडला, याच्यातही चंद्र पडला, पडला पडला पडला. आणि नंतर वारा आल्यानंतर पाणी हल्ल्यानंतर चंद्राला ताप आला, हुडहुडी भरली, हे कुलकुले खाता म्हणतो ना चंद्र. आता हा चंद्र मरणार, आणि मग तो स्टेडी होईना चंद्र, करायचं काय, पाणी ओतून द्या म्हणाले. पाणी ओतल्यानंतर चंद्र गेला, मेला चंद्र, नाही वरती आहे. आता वरती बघतात, इतके वेळ ते खेळत होते, खेळताना जसे आपण विसरतो परमेश्वराची, खेळताना अरे मी विसरलोच, आठवण करायची नाही का, 8 वाजता मी अगरबत्ती लावणार होतो, काय मोठी पूजा, काय मोठा संकल्प, 8 वाजता अगरबत्ती लावेल. ती हे बघताना मोबाईल किंवा पत्ते खेळताना विसरलो, मोबाईलवरून बोलताना विसरलो, आठवण नाही का करायची. तसा इथे प्रकार नाही आहे. इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की न फुटे न तुटे सावकाश जैसे तैसे. आदिशक्ती शिवशक्ती मुळी आहे सर्व शक्ती, तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. मूळ एकच शक्ती आहे. आता तेच पाणी ना, गांधीजींचा विचार एक खूप साधा आहे बघा, अत्यंत सोप्या इंग्लिशमध्ये खूप महान विचार सांगणारा तो महात्मा होता. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही झाडात बघा, ओ किती निरनिराळी पानं, निरनिराळे रंगांची फुलं, त्यांचे निरनिराळे वास, निरनिराळी फळं, फळांचे आकार, रसाची चव निराळी, हो ना. मुळं सगळ्या झाडांची मुळं सारखीच आहे. तुम्ही मुळात गेलात तर मोठं मूळ छोटं मूळ पसरलेलं मूळ हे एवढा फरक असेल ना, मूळ मूळ आहे. मूळ एक आहे सगळ्या झाडांचं, म्हणजे बेसिक युनिटी आहे. वरती डायव्हर्सिटी आहे, वरती डायव्हर्सिटी आहे त्याला प्रपंच म्हणायचं, आणि बेसिक युनिटी आहे त्याला परमार्थ म्हणायचं. म्हणजे जो ते मुळात सगळं एक आहे असं म्हणून अनेकांच्यात रमतो त्याला कृष्ण म्हणतात. रामाचं सगळंच एक, एक पत्नी एक वचनी एक वाणी, कृष्णाचं नाही, हे सगळे माझे आहेत. पुढे एक ओवी आहे त्यावेळेला लक्षात येईल, गंमत बघा. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे. आता फळ पुढे तयार होण्याचा सगळा प्रोग्राम त्या बीजात आहे, पण दिसतो कुठे? फळात बिया दिसतात, बियात फळ कुठे दिसतं? म्हणून मी सगळ्यांच्यात आहे, माझ्यात सगळे मी तुम्हाला दाखवतो, मी सगळ्यांच्यात आहे, तुम्ही बघायला पाहिजे ना. मी कसं सांगणार, मी या सगळ्यांच्यात आहे, तुम्हाला रिअलाईज नको का व्हायला, तुम्हाला स्वतःला अनुभव येऊ नको का याला? माझ्यात सगळ्यात मी विश्वरूप दर्शन दाखवलं, तुमच्यातही सगळे आहेत आणि तुम्ही सगळ्यांच्यात आहात. हा भाव फार संतांचा भाव असा असतो, मी सगळ्यांच्यात आहे, सगळे माझ्यात आहेत, दोन नाहीच आहेत, मग मी भीव कशाला, दोन नाहीच आहेत, मग मला दुःख कशाला झालं पाहिजे? कारण माझा हा मुलगा नापास झाला, तो पहिला नंबर आलेला आहे, दुःख कशाला पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलं, आता मगाशी सांगितलेल्या ओघ्या, फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी. ब्रह्मांडात हे निरनिराळे पिंड दिसतात, पण पिंडात ब्रह्मांड दाखवणं अवघड आहे, पण पिंडात ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडाची सगळी कल्पना पिंडामुळे आलेली आहे, पिंडामुळे. पिंड म्हणजे शरीर. आता हे पिंड वगैरे आपण करतो ना, ते शरीराचं प्रतीक आहे. माझ्या पिंडात महत्त्वाचा मेंदू आहे ना, माझ्या मेंदूत सगळं आहे, लक्षात ठेवा. मी जे बघतो ते एक एक विचार करा बरं, मी रात्री इतका गाढ झोपलो की मला काहीही कळलं नाही, दॅट वॉज माय डेथ. मृत्यूची रिहर्सल होती ती. सकाळी उठल्यानंतर अरे रे
घराचा रंग गेलाय नाही, रंग द्यायला पाहिजे. अरे 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 काय सुंदर आहे, परवा आणलेलं ते फूल अजूनही ताजं आहे ऑर्किडचं. आपण म्हण माझं जग मी जन्माला घालायला सुरुवात केली. प्रत्येकजण ज्यावेळेला झोपतो, गाढ झोपतो, त्यावेळेला तो समाधी अवस्थेत असतो, त्यावेळेला तो निद्रावस्थेत असतो, म्हणजे तो मृतावस्थेत असतो. जिवंत झाल्यानंतर तो आपलं जग निर्माण घालतो. काय आहे ते, काय बायको, काय हाडं आलेली आहेत, पगारात होत नाही वगैरे. मी खरंच सिगरेटवर किती खर्च करतो, एखाद्या वेळेला त्याचा विचार येईल, एखादी जाहिरात बघूनही विचार येईल. हे फुंकायला आणि दोन जीव मारतोस तू, एक तुझी बायको आणि एक मी, म्हणून पॅडमॅन म्हणून आहे त्याच्यातला तो संवाद आहे. 10 रुपयाला पॅड केलेलं आणि घाणेरडी फडकी तुझी बायको लावते त्या MC काळात, आणि तिला निरनिराळ्या प्रकारची इन्फेक्शन्स होतात. हे 10 रुपयाचं पॅड आहे, ते एक पॅड एका वेळेला पुरेल. आणि तुझ्या सिगरेटची काय किंमत आहे रे, तू म्हणतो 10 रुपये. बघ इथे तू मरतोयस या सिगरेटमुळे आणि तिला मारतोय, कारण पैसे नाही तुझ्याकडे पॅड घ्यायला. विचार करा, त्याने म्हणून सांगतो की विचार करा, हेच महत्त्वाचं आहे. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे, तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडे. पुढे उदाहरण, गीतेतलं उदाहरण सुंदर आहे की अग्नी धूर आहे, पण धुरात अग्नी कुठे आहे? धुरामुळे काहीतरी तापलं आहे असं होतं, हे भरपूर धूळ करा, आपण धुरावर पापड भाजून घेऊया. नाही जमणार, जमणारच नाही, धुरात अग्नीच नाही आहे, अग्नीत धूर आहे. तसं लक्षात घ्या, जो सगळा विश्वात्मा आहे तो सगळ्या विश्वात आहे, माझ्यातही सगळं विश्व आहे. आय हॅव टू रिअलाइज दॅट, त्याला साक्षात्कार म्हणलेला आहे, अनुभव म्हणलेला आहे. आता पुढचं मजेदार आहे, नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, स्त्रियांची काही जीवी नाही आहे, नाना स्त्रियांचे जीव, एकची परी देह स्वभाव वेगळा आहे. खरंच एकच आहेत ना, पण देह स्वभाव वेगळा आहे. मागे तुम्हाला एक सांगितलं होतं, आता सगळेजण ऐकताय म्हणून तुम्हाला सांगतो हां, की स्त्रीनी डावीकडे का बसायचं, वामांगी रखुमाई, हां वामांगी सीता, हे का? कारण त्याला उत्तर आहे, आपल्या मेंदूचे दोन भाग आहेत, नीट ऐका, दोन भाग आहेत, हेमिस्फिअर म्हणतात. आता उजवा भाग आणि डावा भाग आहे. उजव्या भागातून ज्या नर्व्ज येतात, हा पहिला जो मणका आहे ना, तिथे का कोणाष्टूप देवानी केलेला, त्या डावीकडे जातात. उजव्या भागातून आलेल्या नर्व्ज म्हणजे नसा डाव्या भागात जातात, आणि डाव्या भागातून आलेल्या उजव्या भागात जातात. आता केंद्र कुठले आहेत, सेंटर्स आहेत ना. परवा आमच्या म्हणजे बांतेच्या अध्यक्षांची मुलगी गेली, त्यावेळेला ते म्हणाले सर्जरी कुणीही करू शकणार नाही जगात. मी प्रश्न विचारला ना, ही सर्जरी इकडे केली असती टाटामध्ये, त्यांनी म्हणाले टाटामध्ये काय जगात, कारण तो अशा ठिकाणी होता कॅन्सर ट्युमर की ती काढायचं म्हणलं की कुठली तरी नर्व हे झाली असती, म्हणजे तिला दिसलं नसतं, तिला ऐकू आलं नसतं, तिची मेमरी गेली असती. मग प्रार्थना करा दॅट शी विल डाय. आम्ही म्हणून प्रार्थना आम्ही मॉडिफाय केली होती. महाराज प्रकट जिथे जिथे जात होतो तिथे ती अत्यंत चांगली शिक्षिका बनू दे आणि अत्यंत चांगली कीर्तनकार बनू दे, हीच आमची प्रार्थना होती. त्याच्यात जगणं आलं ना, नाही तिला जगवा महाराज, म्हणजे ती तिला कळणारच नाही आपण जिवंत आहोत. आणि आईवडिलांना कायम काय आपली मुलगी, आणि ते सेवा करणार, कसली सेवा ती संघाबरोबर. म्हणून तुम्हाला सांगतो की मेंदू जो आहे, त्या मेंदूतल्या ज्या नर्व्ज आहे उजवीकडच्या डावीकडे जातात. आपण स्त्री डावीकडे का, तो उजवीकडे जी सेंटर्स आहे त्याचे स्त्रिया मुख्य आहेत. मुख्य म्हणजे पर्सिवरन्स, पर्सिस्टन्स अँड पेशन्स, म्हणजे त्या अत्यंत सहनशील असतात, एकच काम पुन्हा पुन्हा करू शकतात. गंमत बघा, नाहीतर जगात कुठल्याही देशात KG 1 KG 2 एकही दादला नाही आहे, पुरुष नाही आहे, टिकणारच नाही तो. त्यांनी शू केली, त्यांनी शी केली, काय ह्या सगळ्यांना, तो पुरुष अर्धा तास टिकणार नाही तिथे. खरंच तुम्हाला स्त्री टिकते, कारण तिच्यात मातृत्व आहे, म्हणून सांगितलं तिच्यात पेशन्स आहे, पर्सिव्हरन्स. तुम्हाला सांगतो पहिल्यांदा सोनी वगैरे घड्याळ वगैरे होते, त्याने पार्ट्स होते मायक्रो पार्ट्स, आणि ते असं फिरायचा, मला दिलेलं आहे माझ्यासमोर घड्याळ आलं ते करायचं पुढे, ते करायचं पुढे. पुरुष कंटाळलं, बोरिंग इंटरव्हलला म्हणजे लंच ब्रेकला गेले ते परत आलेच नाही, नको पगार नको आम्हाला. आता स्त्रिया 500 आणि त्याच्यावर एकच पुरुष असतो सुपरवायझर, एक पुरुष 500 स्त्रिया, कारण त्या परत परत तेच तेच काम करा, किती दिवस पोळपाट. मला फार बरं वाटतं ह्या लॅपटॉपमध्ये कुठला शब्द दडलेला आहे तर पोळपाट. बघा मुद्दामहून की उलटीस उलटी जर अक्षरं केली पोळपाट आहे तो शेवटी. करा 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 करा, बायका करतात लक्षात ठेवा, कधी कधी कंटाळून करतात, पण हे पुढच्या ह्याच्यात त्यांनी सांगितले स्त्रियांमुळे हे सगळं आहे. पुरुष मजा मारतात फक्त, दुसरं काही नाही. नवरीस नवरी न लगे,
ऐसा भेद दिसू लागे. पिंडावरून उमगे ब्रह्मांड विजय. ब्रह्मांड हे सगळं केवढं आहे, त्या ब्रह्मांडाचं बीज प्रत्येकाच्यात आहे, पण त्यांनी व्हेरिएशन्स निर्माण केलेले आहेत. स्त्री बनवली, पुरुष बनवला, पुरुषाला स्त्रीचं आकर्षण, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण. पहिल्यांदा ॲडमला बनवलं, त्यांची थिअरी अशी आहे. मग ॲडमच्या रिबपासून ॲडमची एक बरगडी घेतली, त्यापासून स्त्री निर्माण केली. तरीसुद्धा त्यांना आपल्याला का बनवलं हे माहीत नव्हतं. इतक्यात एक साप आला, अजगर, आणि ते ॲपल फळ, त्याला फ्रूट ऑफ नॉलेज म्हणतात. मग त्यांना ज्ञान झालं की स्त्री पुरुष एकत्र येऊन मुलं तयार करायची. त्यांना ते ज्ञान झालं. हे त्यांना नाही तर माहीतच नव्हतं, मी अशी दिसते, तू तसा दिसतो. पहिल्या पिढ्या आठवा, आणि त्यांना ज्या वेळेला साक्षात्कार झाला असेल की तुझा हा रोल आहे भूमिका आणि माझा हा रोल आहे, हे दोन रोल एकत्र म्हणजे अरे कॉम्प्लिमेंटरी आहे, एकमेकाला पूरक आहे, मग नवीन पिढी तयार होते. मग गंमत बघा, मग काय पिढ्याच पिढ्या, मुलंच मुलं, लोकच लोक, हे सगळं आता आपण बघतो आहे. कारण नियंत्रण नाही आहे. मला ज्या वेळेला कळतं, ज्ञान मिळतं, इन्फॉर्मेशनच मला मिळालेलं आहे, कसं एकत्र यायचं आणि कशी मुलं तयार करायची. आता मुलं तयार न करण्याकडेच प्रवृत्ती आहे. ही जी शिकलेली जास्त पगारांची माणसं आहेत त्यांना मूल नको आहे. लिव्हिंगमध्ये मूल नाही आहे, मूल अडथळा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून पुढे काय सांगितले, नवरीस नवरी न लगे, ऐसा भेद दिसे, पिंडावरून ब्रह्मांड विजय. नवरीचे मन नवऱ्यावरी, नवऱ्याचे मन नवरीवरी, ऐशी वासनेची परी मुळी होऊन पाहावी. हे काय फरक केला असेल ना, ही खरी माया आहे परमेश्वराची. ही जर माझी मुलं आहे आणि माझ्या मुलांना त्यांना मुलं व्हावीत, मुलं व्हावीत, हा जर त्यांना पुनरुत्पादनाचा म्हणजे जनरेशन किंवा रिप्रोडक्शनचा आनंद मिळायचा असेल तर आकर्षण असं केलं पाहिजे. स्त्री पुरुष, पुरुषाला पुरुष आवडणार नाही, स्त्री एक्सेप्शनल सांगू नका. सध्या तेच वाढतं आहे आणि त्यांना कोर्टात मान्यता मिळालेली आहे. हे अपवादांची कशाला चर्चा करता. आणि त्यावेळेला साधा समाज होता हे लिहिलं त्यावेळेला. आणि आतासुद्धा मेजॉरिटी तिला तो आवडतो आणि त्याला ती आवडते, ही मेजॉरिटीच आहे ना अजूनसुद्धा. हे कसं तयार, बाळक असं वाढवी. आता हे मगाशी सांगितलं ते बाळक असं वाढवी जननी. आता मूल बाईला होतं बरोबर, वाढवायचंही बाईनीच. म्हणून आता तिथे पॅटर्नल लीव तयार केलेला आहे. बऱ्याच वेळेला बघा की बायका असतात ते मागे बांधतात, पुरुष असतात ते पुढे बांधतात स्टँड. आता बायकाही पुढे बांधतात. असं हे लोक आसाममधल्या त्या टाकणाऱ्या पुढे बाई मागे टोपली आणि ते अशी पानं टी चहाची पानं तोडून टाकायचे. नवरा फक्त व्यसनी, फक्त व्यसनी, आलेले पैसे लुबाडायचे, मारायचं शिवाय दारू पिऊन, आणि तरी दुसऱ्या दिवशी पती परमेश्वर म्हणून जायचं. पुण्यातल्या दोन मुलींना वाटलं की हे चाललं आहे ते ठीक नाही आहे. तिथे गेल्या म्हणाले मार खाऊन परत आलं तुम्ही, बघूया ना काय. त्यांनी तिथे गेल्या, त्यांना खायचे पदार्थ नेले, कुटुंबात राहिल्या, हे तुम्ही कसं करता, आम्ही असं करतो, करत करत त्यांनी दिलं. आणि त्यांनी सांगितलं तुझा हा पती आहे ना परमेश्वर, तिचा पती तुझा परमेश्वर कुठे. दारू पिऊन आलं की तू त्याला बडव, तू याला बडव. सुरू केलं बडवा बडवी आणि गावच्या गावं व्यसनं मुक्त झाली. सो त्या मुलीनं आतून वाटलं की मार्ग काढला पाहिजे, प्रेमातून मार्ग सापडलेला आहे, हा बुद्धीतून नाही सापडलेला, हार्टमधून आलेला मार्ग आहे. की ते वाट काय पती परमेश्वर तो लाठा मारतोय, ते परत मसाज करायचं लागलं का म्हणून. चूक आहे सगळं. एकतर तूच मारलं पाहिजेस नवऱ्याला, कारण जो त्याला उभं राहता येत नाही तुला, तू मार ना, लाकूड घेऊन मार, चुलीतलं लाकूड घेऊन मार, नाही परमेश्वर. अत्यंत चुकीचा. मग एकमेकीच्या नवऱ्यानं मारा, त्यांना ते इतकं पटलं, तुझी वाट बघत होते, मारलं. म्हणजे यशवंतीनं जयवंतरावांना मारलं आणि जयवंतीने दुसऱ्या यशवंतरावांना मारलं, मस्त चाललं सर. नंतर ते घाबरले, रण रागिणी जर झाली ना. म्हणून नवरी सा नवरीचे मन नवऱ्यावरी, नवऱ्याचे मन नवरीवरी, ऐशी वासनेची परी मुळी होऊन पावे, बाळकासं वाढवी जननी. हे तो नवे पुरुषाच्या. आत्ता मी ऑफिसमधून आलो आहे, दिसत नाही का, मी कपडे बदलतो आणि तोपर्यंत त्याचे कपडे बदल, मग मी त्याला घेतो. तो गप्प राहीपर्यंत रडायला लागला की मी तुझ्याकडे आणून. हीच मजा आहे. मग बाकी भावांच्या त्या चार ओळी आपल्याला माहीत असते. दोन चाराच्या दोनच करूया. मूल रात्रभर रडतो, तो नवराही जागा आहे, बायको म्हणजे आई जागे आणि बाबाही जागे. दुसऱ्या दिवशी एकाच सेक्शनमध्ये काम करतात, दोघांचे डोळे सुजलेले. तर त्यावेळेला म्हणतो काय करायचं, काय अर्थ झोपलंच नाही म्हणून माझे डोळे सुजले. त्यावेळेला ती म्हणते बाळाला झोप आली नाही, माझ्या झोपेत कारट्याने विघ्न निर्माण केलं असं बाप म्हणतो. ती म्हणते बाळाला झोपच लागली नाही रात्रभर.
तिला स्वतः जागलं तक्रार नाही आहे, डोळे सुजले तक्रार नाही आहे, मला तरी टायपिंग वगैरे काम करावं लागणार आहे तक्रार नाही आहे. आणि हा म्हणतो काय की रात्रभर रडत होतो म्हणून मला झोप लागली नाही, हा बाप आहे. आणि मुलाला झोप लागली नाही म्हणून हळहळणारी आई तेच इथे सांगतात, बाळकास वाढवी जननी हे तो नवे पुरुषाच्यानी, उपाधी वाढवे जयचनी ते हे वनिता. ती उपाधी वाढवते. बघा ना, स्वयंपाकघरात जेवढ्या वस्तू असतात ना तेवढ्या घरातल्या इतर खोल्यात नसतात. पूर्वी तो मिसळण्याचा डबा असायचा, एका डब्यात हळद तिखट ते जिरे धणे सगळं असायचं, लवंगा, म्हणजे एका ह्याच्या 10 डबे असायचे. म्हणजे ही उपाधी वाढवते, कारण तुम्हाला निरनिराळे पदार्थ खायला पाहिजेत, मग आणायला नको का? हल्ली तर निरनिराळ तुम्हाला टोस्ट पाहिजेत, मग टोस्ट मेकर आणा, ते करायचे आहेत, मग ती आव्हान आणा, निरनिराळे पाहिजे, मग आणा तुम्ही. आणि तो म्हणता तुझ्यामुळे सगळं वाढलं आहे. तुम्ही विचारा स्वतःला, हे खायला पाहिजे तसं झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला तसं आणायला सांगितलं. आता निरनिराळ्या गोष्टींचे फॉर्म आहेत, म्हणतात ना साचे आहेत, मोदकाचा साचा. तुम्हाला तिचा मोदक आवडतो ना, मी तिला विचारलं कसा करते, काही नाही साच्याचं काढते, सोपं आहे. मग मला साचा आणून द्या, नाही तर मी आणते. म्हणून उपाधी कोण वाढवतं? प्रपंचातलं सामान ती वाढवते. बिचारे कुणासाठी वाढवते? मुलासाठी आणि हे जे मोठं पोर असतं ना त्याच्यासाठी. म्हणून वीट नाही कंटाळा नाही आलस. बघा ना काय सुंदर वर्णन आहे, तिला वीट येत नाही कशाचा, कंटाळा नाही, आलस्य म्हणजे आळस नाही, त्रास नाही, इतुकी माया कोठेची नाही, माते वेगळी. खरंच अजूनही माते वेगळी मायाच नाही. नाना उपाधी वाढवू जाणे ती वाढवते, नाना मायेने गोवू जाणे मायेत गुंतवते ते, नाना प्रीती लावू जाणे प्रपंचाची. हे मात्र आहे. तुम्हाला सांगतो ना, आई मरते ना, आता ती सुटते ना, तर मुलाला म्हणते की केव्हा एकदा मला नातवाचं मुख पाहिजे, तोपर्यंत कावळा शिवणार नाही, पुढच्या वर्षी नातू तयार करतो हो. तर तो मारणार आहे ना तोच. हे सगळं म्हणजे मरताना सुद्धा ती तुम्हाला बंधनं अडकवते. शाळेत जाताना केवढ्या इन्स्ट्रक्शन्स असतात, आपली वॉटर बॉटल द्यायची नाही. मी अशा आयांना बोलवलं, आया असत्या, दोन वॉटर कांट यू अफोर्ड टू वॉटर बॉटल्स, इकडे दोन, एक वॉटर बॉटल त्याच्यासाठी, एक दुसऱ्या. पाणी द्यायचं नाही कसला संस्कार करताय? पाणी नाही द्यायचं आपल्या वॉटर बॉटलला, दुसऱ्याला तोंड नाही लावू द्यायचं, ही संस्कृती आहे का आपली? नाही मग काय करायचं, दोन वॉटर बॉटल. आणि अशा बॅग्स आणल्या की दोन्हीकडे खिसे होते, इकडे एक वॉटर बॉटल, म्हणजे ही पिवळी निळी किंवा नाव लिहा त्याचं त्याच्यावर, म्हणजे दुसरं. तसा डबा खाताना असं इतकंच उघडतात आणि खाता तो, श्रीमंतांची मुलं मी बघितले अगदी एवढं. आईने सांगितलं कुणाला दाखवायचं नाही, दाखवलं की आपल्याला अपचन होतं. ही शास्त्र तर भयंकरच आहेत, इतके असे खातात बारीक बारीक. आणि माझी प्रकृती चांगली त्यावेळेला सुद्धा होती. कारण का की मोड आलेली धान्य त्यांना टिफिनमध्ये द्यायचं, किती दिवस खाणार ते पोर, मला खावं लागतं. आणि त्यांना मग कधी बटाटेवड्यासाठी कॅन्टीनमधून बटाटे म्हणून आईला म्हणाले, आईला सांगायला काय मी वेळी आहे काय, कुत्र्याला घालायला लागले लोक ते डबे. हल्ली फार व्हॉट्सॲपवरून काय काय भयंकर येतं, इतकं बेचव खा, इतकं अर्धकच्च खा, कच्च खा. आणि ते प्रयोग मुलांवर, विशेषतः मुलींवर, तू बिलकुल फॅट होता का म्हणे, अशी स्लिम ट्रिम राहिली पाहिजे, मग ती डबाच खात नाही. आणि पैसे देतच नाही, कारण तुला सोडतो आणि परत नेतो, तुला पैसे पाहिजेत कशाला. फार भयंकर आहे हा प्रकार. हेडमास्तरनी जरा डोकं चालवून वागावं लागतं. आणि नंतर बरेच दिवसात त्रिकोणी नाही खाल्लं सर, मला म्हणजे मी सामोसा. इतकी दोस्ती असली पाहिजे, मुलांवर प्रेम केलं पाहिजे, तर ती मुलं खूप तुमचे मित्र बनतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता. पुढे जाऊया आपण. नाना उपाधी वाढवू जाणे, नाना मायेने गोवू जाणे, मायेत गुंतवते आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ना, माय पर गुरु माय, ही गुरु माय आपली, माय प्रपंचात गुंतवी, गुरु माय प्रपंचातून सोडवी. किती सुंदर वाक्य आहे. आणि प्रपंचातून सोडवल्याशिवाय आपण आत्ता इथे आलेलो नाही आहोत, एवढाच रेफरन्स घ्या ना. प्रपंचात आपल्याला करायला खूप कामं होती की तीस 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 तीस. म्हणून आम्ही एक मूर्ख प्रश्न विचारतो, आत्ता ह्यावेळेला तुम्ही घरी असता तर काय केलं असतं? बघा टी व्ही समोर असते आणि काय, सोपी उत्तर असतात. रविवारी ज्या वेळेला मॉन्टेल येतात, आता तुम्ही काय केलं, काहीतरी बोलायला पाहिजे ना. मग कुठेतरी एकदम तत्वज्ञान नाही सांगायचं, आता ह्यावेळेला काय केलं, काय स्कूटर धुवत बसतो असतो, आज ती स्कूटर घेऊन आलो आहे ना. बघा त्यांची ठरलेली कामं असतात. एक म्हणलं, एक आम्हाला वीकेंड मिळतो, म्हणलं तुमचं वर्ष एका आठवड्याचं आहे का? 52 आठवडे आहेत, त्याच्यात 12 आठवडे वांते मागतं, 40 आठवडे करा ना वाटेल ते. असं गणित केलं ना तर मग त्यांना कळतं. बघा तुम्ही पुढे, पुरुषास स्त्रीचा विश्वास,
स्त्रीचं पुरुषाचा संतोष परस्परे बसनेस बांधून टाकले. परस्परे त्याने बांधून टाकलेलं बंधना ते बंधन येतं ते चुकून झाले. परस्परे बंधन येतं बांधून टाक बंधन आहे ना, नातं आहे. बंधन म्हणजे नातं, ऋणानुबंध म्हणतो नातं आहे ते. मुळे म्हणजे मुळात शिवशक्ती खरे, पुढे झाली वधूवरे. 84 लक्ष विस्तारे विस्तारलीचे. वधूवर फक्त पुरुषातलंच नाही, कुत्रा कुत्री मग त्यांची पिलावा मिळ. 84 लक्ष स्पीशीज आहे, योनी आहे, म्हणजे त्याच्यात झाडंसुद्धा आली. म्हणजे तू जर आत्ता गाढवासारखं वागलास तर पुढच्या जन्मी गाढव होते. हे सांगणारा बाप महागाढवासारखं वागत असतो खरंच. हे म्हणून त्यांच्यावर प्रभाव पडत नाही खरंच आहे. सातवीत असताना गाढवा म्हणून उठवले, आठवीत आणि आता तो घोडा झाला घोड्या म्हणून उठवत होते, नववीत डुकरा म्हणून उठवत होते. ते विचारतो मी जर डुक्कर तर बाबा कोण गेलं. ती म्हणते की आज हा प्रश्न विचारत होता. तुम्ही बाळू म्हणा, रागायला का बाया म्हणा, काही म्हणा, जनावरांची काय नावं घेता. मग तुझं जर पोर जनावर आहे तर तू ते सुपर जनावर झालंस की नाही उघड आहे ते. पुढे म्हणून मुळे शिवशक्ती खरे, पुढे जाती झाली वधूवरे. 84 लक्ष विस्तारे विस्तारे. येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आले. विवरलयाविण बोलले ते व्यर्थ जाणावे. आपण नवरा बायको हे शिवशक्ती आहेत. आपण लक्ष्मीनारायण म्हणतो, आपण राधाकृष्ण म्हणतो, आपण सीताराम म्हणतो, कुठेतरी इथे असतो. शिवशक्ती म्हणल्यानंतर अल्टिमेट आहे शिव, अल्टिमेट आहे शिव. म्हणजे शंकर नाही, शंकर म्हणलं की पार्वती आहे. शिव पार्वती आपण म्हणतो पण खरी शिवशक्ती, शक्ती आधी आहे, शिव आधी आहे सगळ्यांच्या आधी. तो आधी अनादी म्हणा त्याला नाहीच आहे ना. हे शिवलिंग कशाचं प्रतीक आहे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. तुझं काय महत्त्व आहे असं विचारायला कोण जातात? ब्रह्मदेव आणि विष्णू शंकराकडे जातात. शंकर म्हणतो माझं काय महत्त्व आहे हे बघूया, तुमचं काय महत्त्व आहे कळेल. तुमच्या दोघात श्रेष्ठ कोणाचा वाद तुमचा चालू असतो ना, हो म्हणाले. मग तेजाचा स्तंभ उभारतो कोण? हा शंकर. आणि म्हणतो स्तंभाच्या दोन्ही बाजूला फुलं आहेत, तुम्ही फुलं घेऊन या. ब्रह्मदेव म्हणतो माझा हंस आहे मी वरती जाणार. हा म्हणतो माझाही गरुड आहे पण काही येत नाही, विष्णू नम्र आहे मी खाली जातो. हा ब्रह्मदेव वरती जातो, किती वर कंटाळतो, हंस दमतो त्याचा, अजून फुल शेवट लागतच नाही. वरती जातो आणखीन अनंत आहे ना तो. हा तेजस्तंभ आहे ना तो अनंत आहे. त्या अनंत तेजस्तंभाचं तेजाच्या स्तंभाचं प्रतीक शिवलिंग आहे. आणि ते तेज असल्यामुळे त्याला ज्योतिर्लिंग म्हणतो ना आपण. ते तेज आहे. शेवटी वरून एक फूल आलं, ते हा झेलतो आणि म्हणतो शंकराला काय कळणार आहे. त्याला सांग तुम्ही पोचलो पहिला, विष्णू आलाच नाही भरायचं आहे. आणि तर खाली मान घालून आला म्हणला मला टोक सापडलंच नाही. मी खाली जात झालो खाली जात झालो खाली जा, मला टोकच सापडलं नाही, तिथलं फूल मी कसं आणू. त्यावेळेला म्हणाले तुला खरं कळलेलं आहे, ही इज अ बिग फूल. मला मूर्ख समजतो, फूल वरती फूल नाहीच आहे. आणि तुला कसं सापडलं? कुठल्या तरी अप्सरेच्या वेणीतलं पडलं असेल आणि ते तू पकडलंस आणि आणून दाखवतो. अरे तिथे फुलंच नाही आहे. असंच आहे आपलं, तसंच घडतं. आपण कुठेतरी असे संसारातले क्यूज घेतो, क्यू CUE म्हणजे खुणा, त्या घेतो. आणि ते मिळालं की हा केवडी महाराजांची कृपा आहे, केवडी महाराजांची कृपा आहे, वा वा सगळं मनासारखं होतं आहे. तसं नाही आहे. पुढे शेवटी सांगतात येथे शिवशक्तीचे रूप गेले, श्रोती मनास पाहिजे आले. विवरलयाविण बोलिले ते मी स्पष्ट करून सांगितलं आहे, अनुभवावरून सांगितलेलं आहे. ते व्यर्थ जे स्पष्ट करून सांगितलं नाही ते व्यर्थ जाणावे. पुढचा समास वाचूया. आता इथून पुढचे समास जरा बरे आहेत, चांगले आहेत, आपल्याला उपयोगी पडतील असे. श्रवण निरूपणा. आता ते मगाशी सांगितलेली इथे थांबा थांबा ऐका ऐका आणि ग्रंथ सोडू नका. काय परिस्थिती समर्थांवर आली असेल नाही, दासबोध वाचायला लागले काय घंटाळे, एखादी शिवी दिली असेल ठेवून जायला लागली असते. हो थांबा थांबा ऐका ऐका मी वाचून दाखवतो, ग्रंथ सोडू नका. काय मध्येच सोडून निघाले कंटाळा आला म्हणून. तुम्हाला सांगतो पूर्वी ज्या वेळेला ॲडल्ट क्लासेस सुरू, प्रौढ शिक्षण सुरू झालं होतं ना, आपल्या लोकांना कळलंच नाही त्यावेळेला. आता प्रौढ शिक्षण म्हणजे तो शेतकरी शेतावर काम करून रात्री कंदिलाच्या प्रकाशात तो शिकणार, त्याला तुम्ही कमल नमन कर कंटाळ येईल ना, त्याला त्याचं आहे ना, त्याच्यातलं घाला. म्हणजे खत शेत, आता शेत लक्ष आलं काही अशी वाक्य तयार करायची ज्याच्या विचार विश्वाशी आहेत. मग ते म्हणाले आता एक शब्द लिहा नोठान, सगळ्यांनी शिवी घातलेली होती त्या क्लासेसला, पाठी उलटी टाकले निघून गेलं. तो बघतो तरी सगळं शिव्या शिव्या
तो निषेध होता त्यांचा, निषेध होता की आम्हाला काय तुम्ही लहान लहान मुलांसारखं सांगता, प्रौढ शिक्षण आहे मान्य आहे, पण आमचं मन, आमची बुद्धी, आमचा अनुभव त्याला अनुषंगाने नकोत का, वाक्य अनुषंगाने नकोत का, तेच आपलं हरण धर, किती हरण आम्ही धरतो आणि मारतो, पण गणपत हरण धर, शरद नमन कर, ही कसली म्हणाले फार म्हणजे बालिश झाला, प्रौढ वर्गाची पुस्तकं इतकी बालिश झाली, बालभारती नाही बालिश भारती झाली, ते यशस्वी झालं नाही, मग मध्यंतरी बंद पडलं ना, आता नाहीच आहे, आता आपण डिसेंबरपर्यंत 19 डिसेंबरपर्यंत 100% गोवा साक्षर करणार आहोत, म्हणजे काय जे निरक्षर आहे ते आत्ताच कर्नाटकातून आले, हां आणखीन तुम्हाला तिकडे महाराष्ट्रातून आले, आमचा गोवा 19 डिसेंबर 100% साक्षर, मी सांगतो ना, हां युपाची गरज नंबर आहे सगळी, तर शरीरी शक्ती तारुण्यपण या आत, नाही नाही हे पुढचं वाचतं इथे, थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितलं ते ऐका सावधपणे, श्रवणामध्ये सार श्रवण, श्रवणातलं सार कुठलं आहे, अध्यात्म श्रवण, बाकी आपण अनेक ऐकतो, आपण मैफिली ऐकतो, हे ऐकतो, आनंद मिळतो तो तेवढ्यापुरता असतो, हा लास्टिंग आहे, आपण जर घ्यायचं म्हटलं तर नामस्मरण करतो, आरती करतो, इथे महाराजांना फुलं, हा आनंद लास्टिंग आहे, टिकणार आहे, आता ज्याचं जास्त टिकेल कोणाचा कमी टिकेल, आषाढी वारीहून गेलेल्यांची ती भक्ती आणायची 4 महिने टिकते, कारण देव झोपलेला आहे ना आषाढी एकादशीला, तो उठणार कार्तिकेला, म्हणजे देव झोपलाय, मी आता जागं राहायला पाहिजे, म्हणून वारकरी जागे राहतात, उपासना करतात, जागर करतात, नामाचा गजर करतात, ते सगळं करतात, आणि देवोत्थान म्हणजे देव उठले की कार्तिक एकादशी, त्याला परत जातात, देवा मी जागा होतो, हां तू झोपला होतास त्यावेळेला, परत येणार, आता कार्तिकेला केलेलं आषाढीपर्यंत टिकतं, म्हणून ती आषाढी कार्तिकी, आपलं किती जास्त टिकेल, इथे ऐकलेलं किती जास्त टिकेल, मग त्याचं मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, कुठेतरी पुन्हा एकदा वाचलं पाहिजे, इथे काहीतरी नोट्स काढल्या पाहिजेत, बघा तुम्ही पुढे, श्रवण सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे, सूचित म्हणजे पवित्र, अंतःकरण पवित्र करान मग ग्रंथ लिहा, अंतःकरण पवित्र करान मग लोकांना सांगा, एकांती नाजूक श्रवण मननाचा विचार निज ध्यासे, नित्य ध्या, निज म्हणजे नित्य, नित्य ध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार बोलू सुने, तुम्ही जर उपासना केली तर रोकडा मोक्ष आहे, नॉट क्रेडिट, म्हणजे मेल्यानंतर मोक्ष हा कन्सेप्ट चुकीचा, आत्ता तुला आनंद वाटला, हा एक तास कसा गेला कळलं नाही, मोक्ष आहे, जो स्थल काल निमित्त ह्याच्या पलीकडे गेला की त्याला मोक्ष म्हणलेला आहे, एरवी प्रत्येक गोष्टीला स्थल, आता तसं मी देहभानावर आलो ना, अरे बापरे इथे स्थल बरीच मंडळी आलीत नाही, त्या मनाने कळलंच नाही, मी भानावर आलो, मी इतक्या वेळा बेभान झालो होतो, बेभान होऊन ऐका आणि भानावर येऊन त्याचा प्रयोग करा, उपयोग करा, भान आवश्यकच आहे ना, एकांतात उपासना करा आणि लोकांतात येऊन त्याचा प्रयोग करा, मी वाचलंय ते कशासाठी, कोणाला तरी सांगितलं पाहिजे, पण प्रेम असलं पाहिजे आणि भक्ती असली पाहिजे, हे दोन सांगितले, एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्मग्रंथी, एकांतात तुम्ही जे करता तुम्हाला जे सुचतं अध्यात्मग्रंथात त्याच्या कोटी गुणे, अध्यात्मातला विचार अंतिमच असतो, मधले विचार सांगणारे ग्रंथ आहेत, ते वाचायला वेळ कशाला घालवता तुम्ही, खरंच घालवू नका, एकांतीन हा तैसे नवे अध्यात्मसार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संहार होतो, अनुमान म्हणजे तर्क, इन्फरन्स, तिथे धूर दिसतोय ना त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे, बरोबर, हा तर्क आहे, तिथे जाऊन बघितल्यानंतर कळतं की हा कशात अग्नी आहे का ॲक्च्युअली, का नुसताच धूर धुमसतोय काहीतरी, तिथे गेल्यानंतर कळत, कळल्यानंतर ते ज्ञान आहे, तोपर्यंत अनुमान आहे, कळल्यानंतर अनुभव आहे, आपलं बरंचसं ज्ञान हे अनुमानाचं ज्ञान आहे, महाराजांनी सांगितलं ना, हा म्हणजे तसं होत असेल, सुरुवात इथून करूया, अनुभव आल्याखेरीज काही खरं नाही आहे, अनुभव प्रचिती आपण म्हणतो प्रत्यय, हे शब्द महत्त्वाचे आहेत, पुढे काय सांगितलेलं आहे, तैसे नवे अध्यात्मसार, ऐसा प्रचितीचा विचार कळता अनुमानाचा संहार होत असतो, अनुमान जीवनातलं कमी झालं पाहिजे, नाही तर कशाला तर्क कशाला करता उगीच, की उद्या बघा यावेळेला इतके पाहुणे आपल्याकडे येणार आहे, कारण तसं प्रेत दाखवणार आहे, कोणाचं झेवियरचं, ते प्रेत दाखवणार आहेत, नाही पाहुणे येणार आहेत, अनुमान काय बघायचं ते प्रेतात, एरवी 10 पाहुणे आले असेल तर तेही येत नाही, काय दुसरीकडे जाऊया, मी अनुमान अनुमान प्रत्यक्ष अनुभव, हा अनुभव आला तर दुसऱ्या वर्षी पुन्हा काहीतरी घडणारच आहे, अनुमान अनुमान म्हणजे इन्फरन्स,
त्याला हे नाही आहे, प्रूफ नाही आहे, पाया नाही आहे, फाउंडेशन नाही आहे, तसं ज्ञान आहे ते. म्हणून सांगितलेलं आहे की हा प्रचितीचा विचार कळला ना की अनुमानाचा संवार होत जातो. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी जन त्याची हे जाणते. आपल्याला हे आवडतं आहे नाही, फार मोठी गोष्ट आहे. महाराज म्हणायचे तुम्ही कसे जगता वगैरे ते तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, पण इथे येताना कोणत्या तरी ओढीनं तुम्ही इथे येता. प्रपंचात मागायला येता, हळूहळू मागणं कमी होतं, अनुभवावरून तुम्हाला शिकतात. म्हणून सांगितलं की ऐसे वरिष्ठ सगळ्यात श्रेष्ठ आहे ते आत्मज्ञान, दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन त्याची हे जाणते. नुसते विचार करणारे नाही, सज्जन पाहिजे, विश्वास पाहिजे ना कुणावर तरी, मानवतेवर तरी विश्वास पाहिजे. मी कशालाच मानत नाही, माझा कशावरच विश्वास नाही, असे लोक कधी सुखी होणार नाहीत, लक्षात ठेवा. बाबांनी एक अनुभव सांगितला ना, मी आस्तिक आणि नास्तिक यांच्यात तुलना करायला लागलो. नास्तिक देव नाही, नास्तिक धर्म नाही, नास्तिक कृतज्ञता नाही, कारण आईवडिलांनी गंमत केली त्याच्यात माझा जन्म झाला. मला कुठे विचारलं होतं जन्म घालण्यापूर्वी? बघा ना, विचारलंच नव्हतं. आईवडील नाही, त्यांची कृतज्ञता नाही, नाही 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 एवढं वाढलं. आणि इकडे कसं, देव आहे, धर्म आहे, आईवडील आहेत, त्यांची सेवा आहे, इकडे सगळं आहे आहे. म्हणून आहे हॅव ते आस्तिकता आहे, पॉझिटिव्ह आपण म्हणूया, आणि नेगेटिव्ह हॅव नॉट हे नास्तिक आहे. सोपं आहे, म्हणून म्हणाले मी नास्तिकतेचा कधी विचारही केला नाही, आस्तिकताच. आणि आस्तिकता म्हणजे रसिकता आहे, आस्तिकता म्हणजे ॲक्सेप्टन्स आहे, रिजेक्शन नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचा. म्हणून शेवटी माया देवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मनी घाली, समजला त्याची तुटली संधी. माया देवीच्या धांदली, धांदली म्हणजे सगळे प्रकार माया करून टाकते. किती हल्ली इव्हेंटच्या नावाखाली किती गोष्टी करतो तो, बारीक 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 गोष्टी. अक्षता पूर्वी हातावर द्यायचा, त्याचा हात मला लागायचा आता एवढी, आणि ते प्लास्टिक ते पूर्वी निदान चौकोनी याच्या, आता हार्ट शेप्ट. हां हां, शेवटी कचराच ना तो. म्हणून मला काय म्हणायचं की इव्हेंटकडे तुम्ही सोपवलत ना, की तो त्याच्या पद्धतीने, तुमचं बजेट किती आहे त्याचा पहिला प्रश्न असतो. नाही इतकं आहे पण वाढू शकतं, मग काय वाढता वाढता वाढे. किती निरनिराळ्या गोष्टी सुचतात आणि आपल्याला त्याचं कौतुक वाटतं. पूर्वी साखरपुडा म्हणायचे पुडा, पण पुडा द्यायचे नाही. आता साखरपुडा म्हणजे ते दोन हाऊस काय, हिचा हाऊस त्याचा मोर, त्यांची मधली पोटं रिकामी, त्याच्यात साखर घातलेली, काय ह्याच्या कला आहे का? मला विचाराल की कलात्मकता नाही आहे, हे क्राफ्ट आहे सगळी. हे चीज आपण हँडीक्राफ्ट म्हणतात ना, हा कुसर आहे, कलाकुसर शब्द वापरतो, ही कुसर आहे, कला नाही. कलेत आत्मा असतो, हे देहच वाढवत आहे. किती निरनिराळे प्रकार वाढवतात बापरे. दोन ते नंतर ते दोन हाऊस असतात, साखर वगैरे कमी झाल्यानंतर ते त्यांच्या गाडीवर लावायचे, चोचित चोच घालत, कारण केव्हा परत येतो बरे, काय झालेलं असतं त्या दोन हाऊसांचं कळतही नाही, पण इतकं त्याला सिम्बॉलिझम करायचा. अरे याच आपले मंत्र आहेत, आपल्या प्रतिज्ञा आहेत, सप्तपदीचे वचन आहेत, त्याच्यात केवढा सिम्बॉलिझम आहे. ते नाही, वस्तूत आपण अर्थ निर्माण करतो, त्याला इव्हेंट करतो, काय सुंदर होतं, काय हे होतं, नाही आहे तसं. पहिला बाण फुलांचा, फुलांच्या धनुष्याने मदनानं शंकराला मारला आणि शंकर जागा झाला. कारण आता दोन हार्ट्स आणि त्यातून बाण आणि हे झाडावर बिचारं झाड काय, हार्टलेस लोक हार्टचं चित्र झाडावर काढतात, आर्टलेस लोक आर्ट नाही. जिथे जिथे ताजमहाल भिंत दिसली की अमित अमिता आणि ते दोन आहे त्याच्यातून तो बाण, कसला सिम्बॉलिझम आहे हा, ओंगळ करणारा सिम्बॉलिझम. हे कसलं प्रेम घाण निर्माण करणारं, प्रदूषण निर्माण करणारं, हा विचार झाला पाहिजे. हळूहळू तरुण पिढी विचार करते, मी बारीकपणे बघत असतो ती विचार करते. सोशली दे आर मोर कॉन्शियस, या गोष्टी नको. हल्ली फटाके जवळजवळ बंद झाले, कारण मुलांनीच सांगितलं फटाके नकोत काका. नंतर पहिल्यांदा ती सुरसुरी तरी उडवत होते, आता तीही नको, हे होतं भयंकर प्रदूषण होतं, फटाके टोटली बंद झाले. आता उडवतात लग्नाला वगैरे का कोणी निवडून आलं तर, पण दिवाळीतले फटाके ते जवळजवळ बंद झाले. आधीची पिढी कुठला तरी बॉम्ब वगैरे उडवते, तो भाग निराळा, पण लहान मुलांनी बंद केलं, कारण त्यांना पटलं की फटाक्याच्या ह्याच्यात लहान मुलं काम करतात, स्फोट झाला की त्यांच्याच वयाची मुलं मरतात. बातम्या येतात ना फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये आग, तिथे स्फोट आणि मुलं मेली.
शेवटी सांगतात ते मायेच्या धांदली आहेत, सूक्ष्म मतावी, त्यामुळे सूक्ष्मात कोण मनच घालत नाही, विचार कोणी करत नाही, थांबत नाही कोणी, लक्षात ठेवा, थांबत नाही. थांबलात तर तुम्ही विचार कराल, थांबलात तर तुम्ही आजूबाजूला बघा. आम्ही नेहमीच सांगतो की एक दिवसाचं प्रवचन मंदिरात केलं तर तेवढा फरक पडत नाही, पण 7 दिवस केलं तर 100 लोक असतील तर एखाद्याला वाटतं रंग द्यायला पाहिजे नाही, मग तो भेटतो पुजाऱ्याला. पुजारी म्हणतो की तुम्ही आमच्या चेअरमनला भेटा, अध्यक्षांना भेटा. मग अध्यक्ष सांगतात की रंग वगैरे तुम्ही देऊन घेणार का, नाही पण मी पैसे देतो. दारावर किती घा हे झालेली आहे, पण दारं नवीन करूया का, पॉलिश करूया का. 7 दिवस प्रवचन झालं की तिथे मंदिर असा काया पाल, कारण ते बघतात ना काय जळ मोठे झालेले आहे. आपण श्रमदान करूया का या रविवारी, कल्पना वाईट नाही आहे. मग श्रमदानातून आपण एकत्र सहलीला जाऊया का. आमच्या मंदिराची कथा मी तुम्हाला सांगतो, बोंडलाच्या सहलीला गेलो आणि मला ते मानत होते ना कोणीतरी, म्हणलं एकच सूचना, बोंडलातल्या जनावरांना लाज वाटेल असं वागू नका. आणि काय सांगणार दुसरं, हां त्याच्यात सगळं येऊन गेलं आणि ते लोकांनी ऐकलं, हां ज्याला लाज वाटेल काय तू रेड्यासारखं वागतोयस गवा. गंमत आहे, पण तुम्ही प्रेमानं सांगितलं तर त्याच्यातली जी भावना आहे ती लोकांपर्यंत पोचते. विचार जरी पोचला नाही तरी विचारे अर्थ चढते, तयासीचं ऊर्ध्वगती येरा सकळ अधोगती पदार्थ ज्ञाने. हे फिजिक्स केमिस्ट्री फक्त पदार्थ ज्ञान आहे, हे पाश्चात्यांचं ज्याला विज्ञान म्हणतो ते पदार्थ ज्ञान आहे. नवीन नवीन शोध शोधून काढतात, त्याच्यात देहाला सुख असतं, देह हा पदार्थ आहे, थिंग मॅटर. आणि आपलं आत्मज्ञान आहे, आत्मज्ञान आतमध्ये जायचं आहे. सध्या परवा एकाने विचारलं, मी भागवताच्या वेळेला सांगितलं की तुम्ही काय म्हणता की उपासना आणि भक्ती याच्यात काय फरक आहे. भक्तीला आरती करायची असेल तर टाळ लागतात, हे लागतं. प्राणायाम करायचं असेल तरी नाक आणि 4 बोट्या लागतात, उपासनेला तेही लागत नाही. आता बोला, उपासनेला काहीच लागत नाही. मी जिवंत आहे, माझं अस्तित्व आहे, पुरे, तिथून आतला प्रवास सुरू होतो. म्हणून 11वी दिशा हा उपशीर्षक होतं या भागवताचं. 11वी दिशा आज जाऊया, आज जायला मला कोणी अडकाठी करणार नाही. डोळे मिटले की मी आत प्रवेश करायला लागतो. आपण डोळे मिटून बसत नाही, बसतो पण लगेच. म्हणून मानस पूजा सकाळी करा महाराज म्हणतात, डोळे मिटून बसा ना आणि नंतर डोळे उघडून महाराजांच्याकडे बघा, महाराजांच्या डोळ्यात बघा, फार चांगलं आहे. आता शेवटचं, विचारे अर्थ चढती. जो विचारे अर्थ चढती म्हणजे अर्थारोहण करतात, अर्थावर चिंतन करतात, त्याची चढते. चढती म्हणजे त्यांची प्रगती होते. बाकी काय येरा, येरा म्हणजे इतर लोकांची अधोगती पदार्थ ज्ञाने. हे सगळे रेसिपीज वगैरे करतात, काय सुंदर करतात, काय सुंदर लागतं. तुम्हाला मी खरंच सांगतो, इथे आम्ही राहतो शिर्डीला, तिथे एक आगगाडीचा डबा केला होता, म्हणजे कॅन्टीनसारखं केलं होतं. पूर्वीचा नियम म्हणजे 2 वर्ष थांबावं लागेल गिराई येण्यासाठी, 2 तासात इट वॉज फ्लडेड. अरे हे नवीन आलं आहे, इथे काहीतरी नवीन असेल, हे सांगेल नको काय सेल्फी काढायला. इथला बघा बटाटेवडा, बटाटेवड्यासारखा दिसतो, कट गेला तिथे व्हायरल. काय त्याच्यात नवीन आणि आपण सेल्फी, अक्षरशः गर्दी एवढी व्हायला लागली तिथे, बद काढावा लागला तो, ट्रॅफिकला त्रास व्हायला लागला. म्हणून आता 2 तासात गर्दी होते. मुला लोकांना रुची पालट, हवा पालट, कपडे पालट, आणि मग हळूच नवरा पालट, नवरी पालट आलंच की उघडीनं. या पालटाचा हे रुचित बदल, त्याला रसिकता म्हणायचं, याला काय अर्थ आहे. फोर्ड ज्यांनी गाड्या काढल्या पहिल्यांदा फोर्ड होते, रोल्स एक छोट्या गाड्या होत्या, बाकी गाड्यांच्या कंपनी जपान वगैरे तर गाड्यांच्या इंडस्ट्रीमध्ये नव्हतं. त्यांना 25वा वाढदिवस होता लग्नाचा. तिथल्या लोकांनी विचारलं, व्हॉट इज द सिक्रेट, तुम्ही श्रीमंत होत जाताना तुम्हाला दुसरी बायको करावी असं वाटलं नाही का. तो म्हणाला, मी ज्यावेळेला सुरू केलं त्याच वेळेला दर 6 महिन्यांनी गाडीचं मॉडेल बदलेल, पण जीवनात एकच मॉडेल ज्याच्याबरोबर मी संसार करेन. खरंच आहे ते. मी स्वतःला सांगितलं होतं, आय विल नॉट चेंज द मॉडेल ऑफ माय लाईफ, म्हणजे पार्टनर आहे तो, बदलणार नाही. आणि आज सगळंच बदलतो आपण, आणि त्या बदलाचीही गंमत वाटेनाशी झालेली आहे. करून अवघा तत्व झाडा, हे शेवटचं आहे आजचं. अवघा सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा. सुखी नावे म्हणजे सुखे नाही व अत्यंत सुखानं आता ग्रंथ सोडूया. पण विचार करा सारासार, इथून काय घेऊन जातो. सार आणि असार कळलं की संसार आनंदाचा होतो, संसार बिलकुल दुःखाचा नाही. महाराज म्हणतात संसार देवानीच संसारातली कुठली वस्तू आहे देवाने निर्माण केली नाही सांगावं. सगळं भूमीतून तर येतं ना, अगदी निरनिराळे कपडे आले, नाही फाटक्या पॅन्टसुद्धा येतात त्या जमिनीतूनच येतात ना, कापड असतं ना ते कुठलं तरी. म्हणून बघा
सगळं जमिनीतून येतं, देवाने निर्माण केलेलं आहे. हे जर कळलं तर उगीच हे ते इकडे धावणं तिकडे धावणं बंद होईल आणि स्थिर झाल्यावर मननचिंतन सुरू होईल. आणि मननचिंतन सुरू झालं तर आणखीन स्थिर व्हावंसं वाटेल. मग गावच्या मंदिरातही दर्शनाला जायचे हे वाटते. इथे काय शांत आहे महाराज तुमच्यासमोर, तुम्ही आणि मी बास, दुसरं काही नाही जगा. इतक्या ठिकाणी जर आपण पोचतो त्यातून अद्वैत निर्माण होतं. म्हणून म्हणतो डोळे मिटून मानस पूजा करा आणि डोळे उघडून महाराजांकडे 5 मिनटं बघा, ते महाराजांचं दर्शन आहे. मानस पूजा आणि महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन एवढीच 10 मिनटं करायला सकाळी खूप चांगलं आहे. आणि म्हणून तत्वधाडा आपण जे हे केले विवरण केलं ते सारासाराचा निवाडा. सारासार म्हणजे काय बघितलं, सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे. म्हणजे लोक असावधपणे उगीचच ग्रंथ ठेवून तिथे जायला लागले. थांबा थांबा, ऐका ऐका, ग्रंथ नीट वाचा आणि नंतर सुखे नावे तो ग्रंथ ठेवा. हे त्यांनी शेवटीसुद्धा सांगितलं आहे की 20 दशक 200 समास ग्रंथ पहावा सावकाश, नका करू खटपट चटपट. बरोबर आहे ना, येणे मोक्षाची वाट सापडेल म्हणतात. मोक्षाची वाट पाहिजे तर स्थिर नको का व्हायला. या हालचालीतूनच मोक्ष पाहिजे, एक गतिमान जीवनातूनच थोडा मोक्ष पाहिजे. बघा ना, शांत नको का व्हायला. म्हणजे हे जे पोलीस असतात ना, ट्रॅफिक कंट्रोल, त्याच्यापेक्षा हा पोलीस बरा. पूर्वी मध्ये उभा राहायचा आणि हात वगैरे करायचा, आता ते हात फक्त साईड एक घे, ही गाडी दुसऱ्या स्टेटमधली दिसली तेवढेच हात त्यांचे हालतात, गाड्या एकमेकावर आपटल्या काय, ॲक्सिडेंट झाला काय, लाज नाही. पूर्वी तो एवढे हात करायचा. म्हणून एका याच्यात एक विनोदी हे होतं, सांगतो आणि थांबतो. तो विनोदी पूर्वी चांगले होते ना, आपले जॉनी लिव्हर वगैरे फार चांगले विनोद करायचे. तो कथ्थकचा डान्स करतो आणि तो चालत नाही. नोकरीसाठी प्रयत्न करतो, मित्र सांगतो की ट्रॅफिक पोलीसची एक नोकरी आहे, ट्रॅफिकमध्ये तो कथ्थक करायला लागतो. गाड्यांना कळत नाही कुठल्याकडे नी कुठे जायचं आहे, दुसऱ्या दिवशी काढून देतात त्याला. त्या एक शिस्त आहे की नाही हे करायला. म्हणून गोपीकृष्णाचं उदाहरण मला नेहमी आवडतं. तो म्हणतो जगातली एनी डान्स स्टाईल इझी फॉर एनी इंडियन डान्सर एक्सेप्ट स्टँडिंग फॉर 1 मिनिट नॅशनल अँथम. सगळ्यात अवघड नृत्य कुठलं असेल स्थिर उभं राहणं. आणि नॅशनल अँथमसाठी 52 सेकंड उभं राहणं, ह्याच्या इतकं अवघड नृत्य नाही. आपण उभा राहतो सुरुवातीला, नंतर माड होतो आपला. आणि आणखीन जर वाढलं की सारे झासे अच्छा तर डोलबाई डोलाची बाहुली होते आपली, सगळं होतं. पाय आहेत तिथे पाय नाही हो. म्हणून 28 युग उभा राहिले काय कौतुक काय, या टीपायवर तुझ्या जावं याला 28 मिनटं उभा कर बघ. आणि मग खरं तो जावे तोल जातो की काय, हे करतो की काय, आपण ते बघण्यापूर्वी अनुभव घेऊन बघूया छोटे छोटे, मग खरं. म्हणून अनुभवाचं ज्ञान हेच खरं ज्ञान, आणि अनुमानाचं ज्ञान हे फसवं ज्ञान. ठीक आहे, आपण आहे त्या ठिकाणी डोळे बंद करूया. शांत सगळ्यांनी श्लोक म्हणायचा आहे शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्ति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया, हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. सावकाश डोळे उघडून समोर जो सगळा दरबार आहे संतांचा देवांचा दर्शन घेऊया त्यांचं, आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.